तर स्ट्रीमिंग आणि रेकॉर्डिंग सुरू केलेलं बरं का मी आता फेसबुकवर लाईव्ह झालेलं आहे. आपण कार्यक्रम सुरू करूया. ज्योतीताई सुरू करा. ज्योतीताई ज्योती मॅडम सुरू करा. ज्योती मॅडम सुरू करा. आता सुरू झालंय स्ट्रीमिंग चालू केलंय. सर्वांना नमस्कार. वाचक पीठच्या 45व्या दृकश्राव्य काव्यचर्चा परिचर्चा या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्वांचं आणि स्ट्रीमिंगवरून पाहत असणाऱ्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. आज एका महत्वाच्या कविता संग्रहाबद्दल आपण बोलत आहोत, त्याची चर्चा घेणार आहोत. कविता नन्नवरे या कवी मैत्रिणीचं ऋतू सगळेच दगाबाज या कविता संग्रहाबद्दल बोलण्यासाठी चर्चा करण्यासाठी कविता संग्रहाचं रसग्रहण आणि समीक्षण करण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. आदरणीय सुमतीताई, आदरणीय आशिष सर, आदरणीय सारिका या सर्वांचं, भास्करदादा, भास्करदादा निर्मल, भास्करदादा लगड, मारुती दादा, आपल्या सर्वांचं, सर्व रसिक प्रेक्षकांचं इथे स्वागत करते. आणि कार्यक्रम सुरू करण्यासाठी स्वागतपर आणि प्रास्ताविकपर बोलण्यासाठी मी मारुती सावंत सर आलेले आहे. जॉईन आहेत सर? हो जॉईन आहे. सरांचा कॅमेरा ऑफ आहे. सर्वांचं शब्दसुमनांनी स्वागत करून ही हा एक फार विलक्षण योगायोग आहे की आपण विविध ठिकाणाहून एकमेकांशी जोडलं गेलेलो आहोत आणि एकाच व्यासपीठावरती वेगवेगळ्या गावांची, पुणे नगर, अमरावती अशा वेगवेगळ्या गावांची लोक आपण एका ठिकाणी जमतो आहोत आणि काव्य चर्चा करतो आहोत. ते अत्यंत नगर पण आहे. नगर नगर म्हटले सोलापूर सोलापूर जळगाव जळगाव म्हणजेच इथे एका व्यासपीठावरती छोटस हे संमेलन आहे. आणि मी मारुती सावंत सरांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक करावं आजच्या कार्यक्रमाचं. स्वागत आणि परिचयही आपण त्यासोबतच करावा. मारुती सर सावंत सर धन्यवाद. ताई आवाज आलाय माझा? होय. सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. मित्र हो, आज आपण वाचकपीठ आयोजित 45व्या दृकचित्र मासिक काव्य चर्चेकरिता ऑनलाईन एकत्रित उपस्थित झालेलो आहोत. मी प्रथमतः सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. मित्र हो, कवीच्या पुस्तकावर सांगोपांग चर्चा घडवून आणणे, त्यातून वाचकांची तथा कवितेच्या अभ्यासकांची अभिरुची जागृत करून त्यांना अनुभव संपन्न करणे, समीक्षक परीक्षक तथा जाणकारांना कवितेवर बोलायला लावून कवितेचा सर्वांग बाजूने अभ्यास कसा करावा हे जाणून घेणे, कवितेतील चांगल्या बाजू तसेच उणीवा जाणून घेणे, वाचन संस्कृतीला बळ देणे, अशा विविध उद्देशाने वाचकपीठ ही चळवळ सुरू झालेली आहे. आणि प्रत्येक महिन्यात एक याप्रमाणे अविरतपणे ही चळवळ सुरू आहे. आजच्या 45व्या कार्यक्रमात आपण कविता ननवरे यांच्या सगळेच ऋतू दगाबाज या संग्रहावर चर्चा करणार आहोत. आणि या काव्य चर्चेसाठी आपणास अध्यक्ष म्हणून सुमतीताई लांडे लाभलेले आहेत. त्या ज्येष्ठ कवयित्री, लेखिका, संपादिका आणि शब्दालय च्या प्रकाशिका आहेत. त्यांचे कमळकाचा वाहते अंतर आणि कमळकाचा काव्य प्रत्यय हे तीन कविता संग्रह प्रकाशित असून त्यांना व त्यांच्या शब्दालय या प्रकाशक संस्थेला अनेक मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांचे मी वाचकपीठतर्फे मनपूर्वक स्वागत करतो. ज्यांच्या कविता संग्रहावर आज आपण चर्चा करणार आहोत
त्या कवयित्री कविता ननवरे या एम ए बी एड सेट असून त्यांची पीएचडी सुरू आहे. त्यांचा सगळेच ऋतू दगाबाज हा पहिलाच संग्रह असून त्या विविध नियतकालिके व दिवाळी अंकातून लेखन करत असतात. त्यांचा लिहितीबाई या नावाने स्वतःचा ब्लॉग आहे. त्यांना मसाप पुणे व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांचे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांचंही मी स्वागत व अभिनंदन करतो. या पुस्तकावर वक्त्या म्हणून लाभलेल्या सारिका उबाळे या अमरावतीच्या कवयित्री लेखिका संपादिका असून विद्यार्थी समुपदेशक आहेत. त्यांचे क्रूस, शिरस्ताना आणि कथा शीर्ष हे तीन कविता संग्रह प्रकाशित आहेत. त्यांच्या कवितेचा समावेश स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या नांदेडच्या बी ए प्रथम वर्ष अभ्यासक्रमात आहे. त्यांनाही अनेक पुरस्कार प्राप्त असून त्यांचेही मी वाचकपीठ तर्फे मनपूर्वक असे स्वागत करतो. आणि या संग्रहावरील भाष्य करणारे दुसरे वक्ते पुण्याचे आशिष शिंदे असून ते इंजिनिअरिंग पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. सध्या ते न्यू इरा पब्लिकेशन हाऊस पुणे येथे संपादक आहेत. त्यांचेही मनपूर्वक स्वागत करतो. चर्चेत सहभागी झालेल्या सर्व वाचकपीठचे सदस्य व पाहुणे यांचेही मनपूर्वक असे स्वागत करतो आणि पुढील सूत्रे ज्योतिताईंकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. धन्यवाद. मॅम तुमचा आवाज येत नाहीये. आवाज येत नाही मॅडम. माईक माईक वेट आहे. आता येतो. आता येईल आवाज. सर्वांना विनंती आहे, सर्व रसिकांना विनंती आहे की प्लीज तुमचा कॅमेरा ऑन ठेवा की जेणेकरून प्रत्यक्ष संमेलनाचा अनुभव आपल्याला येऊ शकेल. तर कृपया माईक आपण कॅमेरा आपण ऑन ठेवूया. यानंतर शब्द प्रकाशन मुंबई येथून निघालेलं ऋतू सगळेच दगाबाज या कविता रननवरे. फार छोटी आहे कविता आणि तिची कविता तिचे शब्द हे अतिशय प्रभावी आणि वजनदार अशा शब्दांमध्ये तिने लिहिलेल्या कवितांची सांगोपांग चर्चा आपण इथे करण्यासाठी. मुळात वाचकपीठ ही सर्व रसिकांचं एक व्यासपीठ आहे, सर्व रसिकांचं एक मानदियळी आहे आणि इथे उपस्थित इथे असणारे या कार्यक्रमामध्ये सहभागी असणारे आणि वाचकपीठचे एकंदर सर्वच सदस्य हे कवितेचे आस्वादक आहेत. असेच एक आस्वादक दादा नन्नवरे यांना मी विनंती करते की त्यांनी वाचकपीठच्या वतीने कविता संग्रहावरती आपलं मनोगत व्यक्त करावं. दादा उपस्थित आहेत? दादा जॉईन आहे का? जॉईन झालेलं नाही दादा. वाचकपीठ माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी कॅमेरा ऑन ठेवावा आणि दादांना विनंती करते की त्यांनी कवितेबद्दलच आपलं मनोगत व्यक्त करावं. कार्यक्रमाच्या अध्यक्ष त्याचप्रमाणे जमलेले सगळे कवी लेखक त्याचप्रमाणे इतर रसिक वर्ग, खरं म्हणजे हे पुस्तक जेव्हा हातामध्ये आलं आवाज येतो आवाज येतो का? येतो येतो स्पष्ट आहे. पुस्तक जेव्हा हातामध्ये आलं तेव्हा सर्वसाधारणतः आपल्याला एक पुस्तक हातात घेतल्यानंतर सवय असते, कुठेतरी आपण मनोगत शोधत असतो किंवा त्याचं प्रास्ताविक कुठेतरी शोधत असतो, परंतु ते प्रास्ताविक किंवा मनोगत कुठेही नाहीये. आणि या अनुषंगानं एक माझं मत बनलं की हा कुठेतरी पारंपरिकतेला छेद देणारा हा काव्यसंग्रह निश्चितच असावा. आणि जेव्हा आपण काव्यसंग्रह हातामध्ये घेतो आणि एक एक कविता वाचत असताना पुढे जात राहतो तेव्हा लक्षात येतं की मानवी मनाचं एक उत्तुंग मनोविश्लेषण या काव्यसंग्रहामध्ये केलेलं दिसून येतं. कवयित्रीनं शेवटचा आधार सगळेच ऋतू दगाबाज होताना शेवटचा आधार म्हणून आपल्या कवितेला जवळ केलेलं दिसून येतं. त्या काव्यामध्ये आपला आधार शोधणारी ही कवयित्री वाटते. त्याप्रमाणे कवयित्रीचं उत्तुंग काव्य मूल्य जोपासताना
आनंद उमटी काव्यभावात अखंड डुंबताना ही कवयित्री दिसून येते. त्याचा आनंद उमटू बघत राहते. तर कधी कधी मात्र अनेक संदर्भातून जीवन मरण यातनांना नामशेष करून टाकण्याचा आम्हाला भाकर देखील हे कवी कवयित्री घेत राहते. अशा अर्थानं खरोखरच हे एक पारंपरिकतेला किंवा गांभीर्यतेला एक प्रहार करणारं पुस्तक वाटत. ऍक्च्युली कवी जेव्हा आपण एक एक कविता पाहत पुढे जात असतो तेव्हा आपल्या मनामध्ये विचार येतात. आपल्याकडे काव्य प्रवाहामध्ये जेव्हा आपण पुढे पुढे जातो तेव्हा खर तर हे जो काव्य संग्रह आहे किंवा यातल्या ज्या कविता आहेत त्या शब्द बंबाळती अल्पाक्षरी. परंतु याच्यामध्ये मात्र असं दिसून येतं की शब्द बंबाळती अल्पाक्षरी या सीमेरेषेवर काव्य प्रवाह वाहताना वाचकाला प्रत्येक शब्द मतिगुंग करून या कोड्यातून बाहेर पडूच देत नाहीये. एवढी त्या शब्दामध्ये तीव्रता आहे, इतका त्या शब्दामध्ये नेमकेपणा आहे. त्याचप्रमाणे आशयगुंगता देखील साकारली गेलेली आहे. स्त्रीत्वाची उत्तुंग महती मानताना कवयित्री पहा, स्त्रीत्वाची उत्तुंग महती मानताना कवयित्री काय म्हणते, तुझ्या आयुष्याच्या प्रदीर्घ महानाट्याची नांदी संहिता आणि भरत वाक्य सुद्धा नीच आहे हे विसरू नकोस मुला निखित घेताना. इतक्या चपकलपणे पुरुषी अहंकारावर प्रहार करताना जणू स्त्री पुरुष समानतेची गुढी उंच आकाशात उभारली गेली आहे असा प्रत्येक वाचकाला या कविता चालताना भास होत राहतो. तिचा शोध कवितेतील ती, तिचा शोध नावाची एक कविता आहे या काव्य संग्रहामध्ये. त्याच्यातील ती कोणादी उमरा ओलांडून नेमकी प्रेत यात्रेतच का सामील होते हे देखील चिंतनात्मकतेला कवयित्रीने चढवलेला साज सुंदर आहे असं वाटत. कवितेमधील सामाजिक आशयता भावते, खूपच सामाजिक आशयता खूप भावते निश्चितच. परंतु शाब्दिक उथळता भावना, त्याच्यामधील जे शाब्दिक उथळता आहे त्या भावनाशीलतेवर मात करताना देखील कधी कधी दिसून येत या काव्य संग्रहामध्ये. जसं की गल्लीतल्या एका घरात या कवितेत कवयित्री म्हणते, एका घरात माहेरून लाखभर रुपये आण म्हणून लक्ष्मीला घालून पाडून बोलणं सुरू आहे. अशा काही प्रचित जरी आल्या तरी विश्वास बसत नाही की कवयित्रीचा हा पहिलाच काव्य संग्रह आहे. कवयित्रीची प्रतिभा प्रतिमात्मकता खूप उत्तुंग स्वरूपाची आहे. एकंदरीत काव्यातील अल्प प्रतिमात्मकता प्रतिभानुरूप आशय गुणता नक्कीच काव्य संग्रहाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाते आणि वाचकाला देखील वेगळ्या उंचीवर नेते. बरंच काही बोलण्यासारखं आहे काव्य संग्रहावर, परंतु आपल्या प्रत्येकाला वेळेचं बंधन आहे आणि त्यात प्रत्येकाला पाळा घ्या असं माझं वैयक्तिक मत आहे. कवयित्रीच्या पुढील वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. आपण कवितेचा थोड्या वेळात, कारण वाचकपीठच आता एक कमी वेळामध्ये जास्तीत जास्त निरोप देण्याचं किंवा जास्तीत जास्त मेसेज देण्याचं जे आपलं गणित आहे ते गणित आपण सांभाळत कमी वेळामध्ये कमी शब्दांमध्ये अत्यंत सुंदर असं पुस्तकाचं आपण परीक्षण म्हणा किंवा आपल्याला जे मनोगत वाटलं ते आपण व्यक्त केलं. त्यावरून कवयित्री ही वयाने लहान असली आणि तरी तिचा पहिलाच संग्रह असला तरी ते शब्द हे अतिशय ताकदीचे आहेत आणि या ताकदीच्या शब्दांनी स्त्रीत्वाला हात घालत असतानाच तिने मानवी मनाचे विश्लेषण केलेले आहे असं आपण म्हणालात. आपले मनपूर्वक आभार मानते. कार्यक्रमामध्ये पुढे प्रमुख पाहुण्या आजच्या कार्यक्रमाच्या आणि ज्या आपल्या कवयित्रीच्या कविता संग्रहावरती आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत, समीक्षण मांडणार आहेत, त्या अमरावतीहून आपल्या सोबत जॉईन झालेल्या सारिका उबाळे ज्या लेखिका आहेत, संपादिका आणि कवयित्री देखील आहे, त्यांनीही आपलं मनोगत आणि कवितेबद्दलचं आपलं समीक्षण परीक्षण आणि व्यक्त करावं. सारिका ताई. हो हो
कॅमेरा. हा थँक्यू. नमस्कार सगळ्यांना. आज वाचकपीठ या मंचावर कविता ननावरे यांच्या सगळेच ऋतू दगाबाज या कविता संग्रहावरील चर्चेत मला सहभागी होता येते याचा मला आनंद वाटतो आहे. आणि या चर्चेत कवितेची आणि समीक्षेची चांगली जाण असलेले तरुण मित्र आशिष सोबत आहेत. माझ्या ज्येष्ठ मैत्रीण कवयित्री सुमतीताई सुद्धा सोबत आहेत. ही तर आणखी आनंद द्विगुणित करणारी अशी गोष्ट आहे. कविता ननवरे यांच्या काही कविता मी सोशल मीडियावर यापूर्वी सुद्धा वाचल्या होत्या. काही कवितांवर मी माझं मत सुद्धा व्यक्त केलंय आणि तसं त्यांना कळवलेलं सुद्धा आहे. या चर्चेच्या निमित्ताने कविताच्या कविता मला सलगपणे वाचता आल्या. म्हणजे एखादा कवी त्याच्या एक दोन कवितांमधून कळतो, पण त्याच्या आणखी काही कविता वाचल्यानंतर त्या कवितेच्या क्षमता आणि त्या कवितेचा आवाका लक्षात येत असतो. कविताचा हा पहिला संग्रह आहे, त्या मानाने तिची कवितेतली जाण आणि समज बरीच पुढे आहे असं मला वाटतं. या कविता वाचल्यानंतर असं लक्षात येतं की या कविता या बऱ्याच अंशी बाईपणाच्या अवस्थेशी बांधल्या गेलेल्या आहेत. यात प्रामुख्याने स्त्रियांचं जगणं अधोरेखित झालेलं आहे. मुलगी, प्रेयसी, बायको आणि विविध नात्यातल्या रूपातल्या स्त्रीचं वर्णन या कवितांमधून अधोरेखित झालेलं आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या रूपातल्या स्त्रीकडे या कवितेमधून तटस्थपणे पाहिल्या गेलेलं आहे. गर्भारपण, बाळंतपण, गर्भपात, कूस, दुचणारे ओघळणारे स्तन अशी प्रतीके स्त्री म्हणून, प्रेयसी म्हणून, आधुनिक युगाची प्रतिनिधित्व करणारी एक तरुणी म्हणूनच्या अपेक्षा या कवितांमधून व्यक्त होतात. बाईच्या जगण्यातले अनुभव हे कधी अपरिहार्यपणे तर कधी सहजपणे आणि कधी जाणीवपूर्वक सुद्धा या कवितेमध्ये येतात. त्याचबरोबर स्त्री असण्याच्या क्षमता आणि शक्तीस्थळ सुद्धा या कवितेने ओळखलेली आहेत आणि तशी अपेक्षा या कवितेतली तरुणी आपल्या सहचर, सहकारी आणि मित्राकडून करते अशा आशयाच्या चांगल्या कविता या संग्रहामध्ये आहेत. सगळ्याच कवितेंविषयी भाष्य इथे करता येणार नाही आणि कवितेची समीक्षा करणं हा सुद्धा काही माझा प्रांत नाही, परंतु एकंदर सर्वच कविता वाचून काही कवितांबद्दल फक्त काही निरीक्षणं मात्र इथे नोंदवता येतील. त्या दृष्टीने वेदना टिपेला पोचते, विसरू नकोस, मला उजेडाची भीती वाटते, 30व्या वाढदिवशी, विकृतीचं वीर्य, गल्लीतल्या एका घरात जिची कूस उगवली नाही, आत्महत्या केलेल्या मुलीचे डोळे, तरीही मी तुझ्यावर प्रेम करत राहीन, अशा बऱ्याच कवितांमधून समाजात जगताना अनुभवास येणाऱ्या विविध स्तरातील स्त्रियांच्या अनुभवाचं चित्रण कविताच्या या कवितांमध्ये सहजपणे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे या संग्रहात अशा अनेक कविता आहेत ज्या वेगवेगळ्या अवस्थेतल्या मुली, स्त्रियांची तगमग, मानसिक घुसमट व्यक्त करू पाहणाऱ्या आहेत. म्हणजे 30व्या वाढदिवशी या कवितेत एक वय वाढत जाणारी मुलगी आहे, तिच्या मनाची अवस्था आणि तिची अपरिहार्यता चांगल्या पद्धतीने व्यक्त झालेली आहे. म्हणजे काय असतं की मुलीचं लग्नासाठी ताटकळणं हे फक्त लग्नासाठी ताटकळणं नाही, तर समाजाकडून, व्यवस्थेकडून अपेक्षिले गेलेलं, लग्नाच्या बाजारातलं अपेक्षांचं ओझं वाहणारं एक प्रतीक आहे असं मला वाटतं. किंवा मला उजेडाची भीती वाटते या कवितेत उजेडाची भीती वाटणं केवळ उजेडाची भीती वाटणं नाही आहे, तर हा उजेड म्हणजे एक खोटा मुखवटा आहे, नियमन करणारी एक व्यवस्था आहे जी व्यक्तीला नैसर्गिकपणे जगण्याचं स्वातंत्र्य नाकारत असते आणि हे नाकारलेपण बहुधा बाईच्या वाट्यालाच अधिक येतं. मुक्ततेच्या वाटेवर भावनिक कोंडमारा करणारा हा उजेड कवयित्रीला पाठलाग करणाऱ्या अप्रिय पुरुषासारखा वाटतो. आता अप्रिय पुरुषाचा पाठलाग काय आणि कसा असतो हे केवळ आणि केवळ एक स्त्रीच समजू शकते. पाठलाग करणारा अप्रिय पुरुष ही कल्पना अशी बाईच्या जगण्यातल्या अनुभवातून येते. या प्रतिमेमधून कविताला स्वतःचं असं काहीतरी सापडलं आहे हे आपल्याला निश्चितच इथे म्हणता येतं. त्याचबरोबर लग्नाच्या बाजारात नकारावर नकार पचवणं, व्यवस्थेच्या अपरिहार्यतेमुळे शारीरिक गरजा आणि भावनांवर नियंत्रण ठेवणं, ह्या आणि अशा अनेक गोष्टी अशा अनुभवातून गेलेल्याच मुलीला फक्त समजू शकतात, ही निरीक्षणं ह्या कवितांमध्ये अचूकपणे टिपलेली आहेत.
आता ही गोष्ट वेगळी आहे की हे सगळं सहन करणारी एक पिढी होती, ती परिस्थिती आता थोड्याफार प्रमाणात बदलली आहे. पण ही जी होणारी घुसमट आहे ती खूप चांगल्या प्रकारे कविताने आपल्या काही कवितांमधून मांडलेली आहे, आणि अशा गोष्टी टिपणारी निरीक्षण शक्ती तिच्याकडे आहे हे मला महत्वाचं वाटतं. खरं तर अलीकडच्या काळात लग्न व्यवस्था, कुटुंब व्यवस्था यांची परिमाण सुद्धा बदलू लागलेली आहेत. खरं म्हणजे आधुनिक काळातली तरुण पिढी विशेषतः मुली या व्यवस्थेला न जुमानता पुढे निघून जात आहेत. एकीकडे लग्न करणं न करणं याचे निर्णय तरुण पिढी स्वतः घेऊ लागलेली आहे, तर दुसरीकडे ही व्यवस्था त्यांच्या आधीच्या पिढीच्या रूपाने त्यांना परंपरेत जखडून ठेवू इच्छित आहे. म्हणजे आत्ता पंचवीशीत असणाऱ्या मुला मुलींच्या पिढीकडे जर पाहिलं तर ही पिढी विशेषतः मुली ही व्यवस्थाच नाकारू पाहत आहेत. आणि हा जो बदल आहे, हा जो विद्रोह आहे, हा सुद्धा लेखनातून सकारात्मक पद्धतीने मांडायला हवा असं मला वाटतं. परंतु हे जरी खरं असलं तरी बाईच्या व एकूणच समाजाच्या भोवतालची ही जी परिस्थिती आहे ही बदलणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे. म्हणजे कविता असो किंवा अन्य कुणी असो, का बरं या पोरींना हातबलतेची भाषा बोलावी लागते? का बरं वारंवार मनाची घुसमट व्यक्त कराविषयी वाटते? का बरं मनाच्या परवानगीशिवाय देहाची भाषा ऐकावी लागते? म्हणजे कविता काय असतात तर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना गोष्टींचं प्रतिबिंब असतात. कुठल्याही संवेदनशील व्यक्तीच्या नजरेतून या गोष्टी कवितेच्या किंवा कलाकृतीच्या रूपात अवतरत असतात. आता साधारणतः आधुनिक कवयित्रींच्या कवितेबद्दल जर बोलायचं झालं तर 80 ते 90 दशकानंतर च्या कवितेपेक्षा ही आधुनिक कविता म्हणजे आत्ताची अलीकडच्या काळातली कविता ही त्यातल्या प्रतिमा आणि ती कविता आता बदलू लागलेली आहे असं आपल्या लक्षात येतं. म्हणजे आजची जी स्त्रीवादी कविता आहे ही अधिक रोखठोक भाषेत व्यक्त होऊ लागलेली आहे. त्यातल्या विद्रोहाची धार ही अधिक प्रखर आहे हे आजच्या अनेक तरुण कवी कवयित्रींच्या कवितेतून जाणवत राहतो. म्हणजे अगदी सुमतीताईंपासून मल्लिका अमर शेख, प्रज्ञादया पवार यांच्यापासून ते कल्पना दुधाळ, सुनीता धाडे, बालिका बिटले यांच्यापर्यंत हा बदल आपल्याला कसा आहे तो वाचल्यानंतर लक्षात येतो. तरी सुद्धा ह्या विद्रोह आणि थेटपणासोबतच प्रत्येकीच्या कवितेत एक प्रकारची हतबलता अंशत व्यापून उरलेली दिसते, आणि याचं कारण भोवतालच्या व्यवस्थेत आहे असं म्हणता येतं. कविताच्या कविता सुद्धा याला अपवाद नाही आहेत. अलीकडे मी कवितेतील स्त्री प्रतिमा या विषयावर एक लेख मला लिहायला घेतली होती. त्यावेळी कवितेतल्या स्त्री प्रतिमांविषयी अधिक वाचन करत असताना बऱ्याच गोष्टी जाणवल्या. म्हणजे कविता ही मानवी अभिव्यक्तीचा आद्याविष्कार आहे, ती औपचारिकपणे रचल्या वा लिहिल्या जाण्यापूर्वी मानवी जीवनाचा अविभाज्य भाग होती. कविता जीवनापासून विलग केल्या जाऊन स्वतंत्रपणे अस्तित्वात येत असली तरी ती रोजच्या जीवनातच मिसळून गेलेली होती. खरं तर म्हणजे सर्वसामान्य स्त्रियांच्या रोजच्या भाषेत व्यवहारात काव्य दडलेलं होतं. निवडण, टिपण, वाळवण ह्या सगळ्या कष्टाच्या कामामधून, त्यातून केलेल्या नादमय गप्पांमधून सुखदुःखाची गाणी हे उत्स्फूर्त आणि जिवंत काव्य होतं, आणि ते पिढ्याने पुढ्या मौखिक परंपरेतून आपल्याकडे झिरपत आलेलं आहे असं आपल्याला दिसतं. म्हणजे काही लोकगीताची जर आपण उदाहरणं घेतली की लेकीचा जलम जसा भाड्याचा बैल, आई बापानं लावलं दावं लेक तिकडे जाईल. दुसरं उदाहरण, पिता पंडित काय बोली लेकी मरण तुला यावं, शिव शेजारी तुझं गावं किती गारहानं ऐकावं. हे जे काव्य आहे हे स्त्रियांच्या कवितेत कुठून येतं तर त्यांच्या जगण्याचा हा एक अविभाज्य भाग असतो. जगण्यातलं जे दुःख आहे हे असं त्यांच्या शब्दातून पाझरू लागतं. अंधाऱ्या वडाखाली घोडा नाचे ठाई ठाई, समया कारणे दीर भोगे भावजई. सामंतीवाडे, तालेवार हवेल्या यात होणारं जे स्त्रियांचं शोषण आहे हे अनेक लोकगीतांमधून समोर येतं. हात जोडून विनंती हिनबाई तू गंगा, बाळ विनंतीला माझ्या जीव घालून काम सांगा. मुलगी वयाने अजान कोवळी आहे आणि सासरी गेल्यावर तिला सगळ्या घरादाराचं रांधण उष्टी खरकटी काढावं लागणार आहे, आणि हे माहीत असून सुद्धा तिला सासरी पाठवावंच लागणार आहे. असे सामाजिक संकेतांचे घट्ट आवळलेले दोरखंड जे आहेत आणि आईबाबाची हतबलता आहे, अशी हतबलता ह्या ओव्या दर्शवतात. म्हणजे स्त्रीवादी म्हणजे एक विरोधाभास एक असा आहे की स्त्रीवादी कवितेच्या बाबतीत काही समीक्षकांचं म्हणणं असं आहे
की बाईनी किती दिवस तीच तीच दुःखाची गाराणी मांडायची, पुन्हा पुन्हा तेच तेच दुःख उगाळत राहायचं. सुमतीताई, काही समीक्षकांना तर स्त्रियांच्या कविता ह्या कविताच वाटत नाहीत, त्यामुळे स्त्रियांच्या कवितेला डावललं जाणं, अनुल्लेखाने मारणं असे प्रकार समीक्षेच्या क्षेत्रात घडत असतात. मग जर असं असेल तर संत परपरतील स्त्रियांनी, संत वाङ्मयातील स्त्रियांनी जे काव्य रचलं ते काव्य नव्हतं का? बहिणाबाईंनी उत्स्फूर्तपणे जी गाणी गायली ती गाणी नव्हती का? ती कविता नव्हती का? असे प्रश्न निर्माण होतात. म्हणजे स्त्रियांचं समाजातलं दुय्यम स्थान, तिचं होणारं शोषण, तिच्या कामाचं, तिच्या आयुष्याचंच होणारं अवमूल्यन, हे जोपर्यंत थांबत नाही, कमी होत नाही, तोपर्यंत त्यांच्या लिहिण्यात ते येतच राहणार. म्हणूनच कवितासारखं आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारी एक मुलगी जेव्हा लिहिते तो तिचा भवताल असतो, तिच्यासारख्याच अनेकींची वेदना ती मांडत असते. त्या दृष्टीने कविताची ही कविता जगण्यातले प्रामाणिक अनुभव मांडणारी आहे असं मला वाटतं. तिचा हा पहिला संग्रह आहे, त्यात नवखेपणाच्या खुणा आहेत, स्वविषयीची जाणीव गडद आहे, कुठल्या तरी लेखनाचा, विचारांचा, कल्पनेचा प्रभावही काही कवितांमध्ये जाणवतो. काही कवितांमधली काव्य जाणीव पुसट आणि गद्य ठळक असंही थोडं बहुत झालेलं दिसतं, पण हे कुणाच्याही सुरुवातीच्या लेखनाबाबत असणं साहजिक आहे. त्याला ओलांडून पुढे जाणे इतकी सकस जाणीवही या कवितांमध्ये आहे. म्हणजे मी नुसतीच पाहत राहिले, डाळिंब आणि पाखरं, बाया गिरवत आहेत, या अशा बऱ्याच कवितांमधून ही जाणीव आपल्याला लक्षात येते. या संग्रहामध्ये प्रेम जाणीवेची कविता ही विशेष चर्चा करण्याएवढी स्वतःची अशी अंतस्थ सच्ची जाणीव व्यक्त करणारी आहे. त्या दृष्टीने कामशिल्प, तेव्हा, तू जसा आहेस तसा ये, या कविता उल्लेखनीय वाटतात. समकालीन कवयित्रींच्या कवितेची वाटचाल ज्या दिशेने सुरू आहे त्याच दिशेने कविताच्याही कवितेची वाटचाल सुरू आहे. खरं तर या पितृप्रधान व्यवस्थेमध्ये स्त्रीच्या लिहिण्याला अनेक कंगोरे आहेत. तिच्या लिहिण्याकडं खूप वेगवेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं. तिचं लिहिणं हे खासगी अनुभवातून आलेलं आहे का हे वारंवार पडताळलं जातं आणि बऱ्याच वेळा तिच्या लेखनाचा तिच्या खाजगी जीवनाशी संबंधही जोडला जातो. त्यामुळे अजूनही स्त्रिया ह्या लेखनातून किंवा कलाकृतीतून म्हणाव्यात तशा मोकळेपणाने व्यक्त होऊ शकत नाहीत आणि सत्तेला, व्यवस्थेला जे हवं आहे कोणी दुखावणार नाही अशा पद्धतीचं लेखन बऱ्याच वेळा स्त्रियांकडून लिहिलं जातं. जे आहे जसं आहे तसं ते मांडणं सोपं आहे, परंतु जे नाही आणि जे हवं आहे यासाठी विद्रोह करणं तसं अवघड आहे. मला वाटतं कविता आणखी निर्भीडपणे, आणखी अस्सलपणे आपल्या कवितेतून व्यक्त होऊ शकते, ते तिनं व्हावं. म्हणजे आता काय झालंय की हल्ली सोशल मीडिया, वेगवेगळ्या वेब सिरीज, शॉर्ट फिल्म्स, देश विदेशातले अनेक भाषांमधले चित्रपट हे सगळं एका क्लिकवर उपलब्ध आहे. त्यामुळे होतं काय की त्यातल्या बऱ्याचशा कल्पना ह्या जशाच्या तशा लेखनातून, कवितेतून, कुठल्याही कलाकृतीतून मांडल्या जातात. आशय आणि प्रतिमांचं अनुकरण केल्यामुळं काय होतं की हल्ली बऱ्याच कवींच्या कवितेत नवीन काही शोधूनही सापडत नाही. कधी कधी एकच आशय खूप वेळा आलटून पालटून वेगवेगळ्या वाक्यातून सांगितला जातो, तर कधी आशय हा थेटपणे सांगितला जातो, कधी कधी कविता ही खूप आवाजी, अभिनिवेशी होते, तर कधी कवीला नेमकं काय सांगायचं हे नीट कळत नाही, असं बऱ्याच नवकवींच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतं. तर हे सगळं टाळून संयतपणे कविता लेखन करता यायला हवं आणि त्यासाठी वाचन, मनन, चिंतन, निरीक्षण वाढवता यायला पाहिजे. माध्यमांवर गाजावाजा होणारं साहित्य नेहमी दर्जेदार असेलच असं तर नाहीच आहे. म्हणजे मला असं म्हणायचंय की कविताच नाही तर माझ्यासकट सगळ्याच कवींनी आपण लिहिलेलं पुन्हा पुन्हा तपासून आपण इतरांपेक्षा नवं काय देतोय, आपले अनुभव हे आपले आहेत का हे तपासायला हवंय. आपण लिहिलेली एकतरी कविता, एकतरी ओळ वाचकांच्या लक्षात राहिली तरी पुरे, हीच आपली ओळख आहे असं मला वाटतं. कविताचं लेखन हे असंच आणखी उत्तरोत्तर फुलत राहो, आणखी प्रगल्भ होत राहो यासाठी तिला हार्दिक शुभेच्छा देते आणि इथे थांबते. आपण सगळ्यांनी वेळ देऊन ऐकून घेतलं त्याबद्दल, भास्कर निर्मळ आणि त्यांच्या टीमने इथे बोलण्यासाठी आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करते आणि थांबते. थँक्यू सो मच सारिकाताई, अत्यंत सुंदर
आणि सांगोपांग ज्याला म्हणतो आपण कविता संग्रहाचं रसग्रहण समीक्षण आणि भाष्य आपण केलेलं आहे. अत्यंत शांत सुंदर शब्दांमध्ये कविता उलगडून सांगताना शब्दांमधून विस्तृत होणारी स्त्री कवितांनी कशी मांडली आहे हे सांगत असतानाच आपण तिच्याकडून काही अपेक्षाही व्यक्त केल्या. खरं आहे की सध्याच्या कवितेला कविताला नाही कवीला कविता एकंदर पोएम्स असं म्हणते. सध्याच्या कवितेला हे एक चॅलेंज आहे की भडीमार होत असणारं सोशल मीडिया आणि त्यातून आपली मनोभूमिका मांडण्यासाठी शब्द सापडणं ती संवेदना ती अनुभूती येणं आणि ते यावी असं कवितेकडून सारिका त्यांनी व्यक्त केलं. मी मनपूर्वक आभार मानते वाचक पीठाच्या वतीने. कविताचंही मनोगत आपण ऐकणार आहोत पण तत्पूर्वी भाष्य घेण्याचं मी ठरवलं कारण की कविताला तिच्या कवितेबद्दल खूप बोलायचं असणार आय एम शुअर पण भाष्यकारांना त्यांना काही सांगायचं आहे आणि त्या कवितेमधून अजून काय व्यक्त झालंय आणि काय स्त्रीची कविता हे स्त्रीनीच बोलावी का हा नेहमी मला पडलेला प्रश्न आहे की कवितेची कवितेबद्दल सुमतीताई सारिकाताई आणि ज्योतिताईंनी बोलावं का तर नाही आशिष दादांनी पण बोलावं का. स्त्री अनुभूती ही सहानुभूत झाल्याशिवाय संवेदन झाल्याशिवाय ज्याला म्हणतो आपण कम्पॅशन ज्याला म्हणतो ती कम्पॅशनरी कविता उलगडण्याची जबाबदारी आशिष शिंदे पुण्याहून आपल्यासोबत जोडलेले आहेत. न्यू इरा पब्लिकेशनचे कादंबरीकार ज्येष्ठ व्यक्तिमत्व असलेले आशिषदादा कविता यांच्या कवितेवरती भाष्य करणार आहेत. मी त्यांना विनंती करते की कृपया आपला कॅमेरा आपण ऑन करावा आणि सगळेच ऋतू दगाबाद या कविता संग्रहावरती आपलं भाष्य करावं. मॅडम कविताला तिचं मनोगत व्यक्त करू द्यायचं आधी करू देऊया चालेल. नाही सर नाही नाही आशिषला बोलू द्या मग मी बोले. आधी आधी कवयित्रीने बोलायचं हरकत नाही. कार्यक्रमाची सिक्वेन्स माझ्याकडून थोडी चेंज झाली. मला असं वाटलं की भाष्यकार आधी बोलू देत म्हणजे मग कविता ताईंना जास्त बोलायला संधी मिळेल. तर हरकत नाही कवयित्री सगळेच ऋतू दगाबाद या अतिशय शब्दघन अशा कवितेची मालकीन असलेली कविता ताई त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या कवितेबद्दल बोलावं आणि कविता पण म्हणावी. नमस्कार माझा आवाज ऐकू येतो ना सगळ्यांना. हो हो बोला आवाज ऐकू येतो. तर पहिल्यांदा मी वाचक पीठच्या सर्व सदस्यांचे आभार मानते की त्यांना माझा संग्रह हा चर्चेसाठी पात्र वाटला. चार महत्वाच्या जाणकार लोकांना घेऊन या संग्रहावर चर्चा करता येऊ शकते असं त्यांना वाटलं याबद्दल आधी मी त्यांचा आभार व्यक्त करते. त्यानिमित्तानं मी माझं खूप दिवस हातात न घेतलेलं पुस्तक हातात घेतलं म्हणजे खूप दिवस कपाटात तसंच पडून आहे की त्या संग्रहापासून आता डिस्कनेक्ट व्हायला झालंय कारण 18 सप्टेंबर 2022 माझं पुस्तक आलं. त्याच्यानंतर आता 1.5 वर्ष होत आली मग सुरुवातीला नवेपणा असतो आपलं पहिलं पुस्तक त्याच्याबद्दल वाटणारी भावना एक वेगळाच आनंद असतो त्याच्याबद्दल. त्याच्यानंतर हळूहळू आपणच त्या कविता त्या पुस्तकातल्या आशयापासून कवितांपासून किंवा काही तुमचं गद्य असू द्या त्याच्यापासून आपण जरासं डिस्कनेक्ट व्हायला होतो. आणि मला तसंच माझ्या कविता संदर्भात झालं की आता मला माझ्या कविता ही अरे ह्या मीच लिहिलेल्या आहेत का मला हेच लिहायचं होतं का तर मला अजून वेगळं लिहायचंय असं सतत वाटत राहत. तर आता मला आणि पहिलं माझ्यावर दडपण काय की माझ्याच कवितेवर मी काय बोलणार हा पहिला प्रश्न आहे की म्हणून दादा ननवरे सर जसं म्हणाले की या संग्रहाला प्रस्तावना नाहीये मनोगत नाहीये आणि ब्लर वर पण माझी स्वतःची कविता आहे जी की अर्धी ब्लर मला पृष्ठावर आहे आणि अर्धी आतमध्ये आहे. तर माझा त्याच्या मागचा हेतू हा की माझी कविता कोणीही वाचायला घेताना ती कुठल्याही दृष्टिकोनातून वाचू नये की कुठल्याही समीक्षकाचा चष्मा घेऊन वाचू नये म्हणून मी कुणाची प्रस्तावना घेतली नाही ती पात्रा पण घेतली नाही आणि मला काय म्हणायचं तेही नाही मला काय म्हणायचं ते मी कविते म्हणून झाले मी पुन्हा आणि काय म्हणणार ना मला जे म्हणायचं ते मी पद्य या स्वरूपात त्या कवितांमध्ये काही 80-90 कविता आहेत त्याच्यामध्ये म्हटलंय मला काय म्हणायचं आहे ते कायमच मला माझ्या कवितेबद्दल काय बोलायचं म्हणजे दडपण येतं. तरी पण थोडक्यात मी मला माझी कविता आणि त्याचा आतापर्यंत प्रवास हे सांगण्याचा प्रयत्न करेन.
मी पहिली कविता लिहिली ज्यावेळेस मी मला वाटते 15 ते 16 वर्षाची असेन. खूपच बाळबोध प्रकाराची ती कविता होती. ती माझ्याजवळ अजूनही आहे. आपली पहिली कविता म्हणून मी ते जपूनच ठेवलेली आहे. तर त्याच्यानंतर बऱ्याच कविता लिहिल्या. 60, 70, 100 अशा कविता लिहिल्या की ज्या आता ह्या माझ्या पुस्तकात नाहीच आहेत. त्या कविता त्यांनी फाडून टाकल्या की मला हळूहळू लक्षात यायला लागलं की कविता ही कविता नाहीये. आपण जे लिहितो ती कविता नाहीये. हे काहीतरी टला ट रलर जोडून असं काहीतरी आहे. किंवा मग हे ओढून तणून आपण काहीतरी लिहितोय का, आपल्याला हेच म्हणायचंय का, ह्या स्वरूपात म्हणायचंय का, असं मला कायम वाटत राहिलं. त्याच्यानंतर मला मला वाटतंय तिथून 10-12 वर्ष जे काही लिहिलं मी तर ते आता माझ्या समोर नाहीये. ते मी फारच मागं ठाकून आले. मग मला वाटतं 2014-15 मी काहीतरी जी कविता लिहिली त्यावेळेस ती तिचा शोध नावाची किंवा सॉरी मी शोधते त्या ज्या कविता लिहिल्या त्या त्यावेळी लिहिल्या. मला त्यावेळेस असं वाटतं हेच मला काहीतरी म्हणायचं आहे. जो ती शोधते ती बाई काय शोधते किंवा तिचा शोध काय आहे की माझ्या कवितेत एक नायिका आहे ती तिला सगळं घरातला पसरा वगैरे सगळा मागं सोडून कुठेतरी जायचंय पण कुठे जायचंय तर मला ते मला कसं तर मला माहित नाही. पण तिला प्रेतयात्रेत जायचंय. प्रेतयात्रेत कशासाठी जायचंय हे पण मी जे लिहून झाल्यानंतर मी विचार केला की तिला प्रेतयात्रेत कशासाठी जायचं असेल. रडणं ही खूप प्राथमिक स्वरूपाची भावना आहे की माणसाला दुःख झालं रडतो, आनंद झालं हसतो, माणूस खुश राहतो. तसं मला माझ्या नायिकेला किंवा माझ्या नायिकेला म्हणण्यापेक्षा ना ह्या भूताला ज्या स्त्रिया आहेत ज्या भूतकाळात होऊन गेल्या आहेत ज्या वर्तमान काळात आहेत त्यांना मनसोक्त रडता सुद्धा येत नाहीये. हे त्यांचं दुखणं आहे मोठं की रडण्याला आपण काय म्हणूया की अपशकून वाईट गोष्ट समजली जाते आपल्याकडं. तर माझ्यातल्या नायिकेला रडायचं आहे बट ती रडण्यासाठी प्रेतयात्रा शोधते. मग मला नंतर हळूहळू असं लक्षात आलं की आपण जे लिहितो ते स्त्रियांचं रडगाणं आहे का. तर मग मला ह्या विचारातून मला काही प्रश्नांची उत्तरं मिळत गेली की आपण रडगाणं मांडतोय की आपल्याला खरंच काय म्हणायचं आहे, त्या समोरच्या माणसाला समजतंय का, की समोरच्या माणसाला ते रडगाणं वाटणार आहे. अशा पडणाऱ्या प्रश्नांमधून माझी कविता आकाराला आली. बऱ्याच काही वाचकांनी मला पुस्तक आल्यानंतर म्हटलं की स्त्रियांचं बहुतांश कविता हे स्त्रियांचं जगण्याचं दुःख तिचं म्हणणं मांडणारी आहे. स्त्रिया जसं सारिका मॅडम म्हणाले की स्त्रिया यातून बाहेर कशा पडणार, वेगळा कशा लिहिणार असं पुरुष विशेषतः पुरुष समीक्षकांचं म्हणणं असतं. परंतु मला असं वाटतं की हा समाज हा बहुतेक स्त्रियांना त्यातून अजून बाहेरच पडू देत नाहीये की परंतु आता माझ्या पुढची जी जनरेशन आहे ते 1, 2, 3 काय जनरेशन माझ्या नंतर आलेल्या आहेत की त्यांना हे सगळं धुडकावून द्यायचे. आणि मला माझी जी नायिका आहे पुढची आता ह्या संग्रहानंतर ज्या मी कविता लिहिल्या ती मला हळूहळू सापडायला लागली की तिला काय म्हणायचं की तिला हे सगळं धुडकावून द्यायचंय, सहन नाही करत बसायचं. बट ती माझ्या नायिकेचं माझ्या कवितेतल्या नायिकेचा प्रवास हे सहन करणे, विद्रोह करणे, ते पूर्ण धुडकावून देणे इथपर्यंत आलाय असं माझी मला स्वतःला जाणीव झालेली आहे. आणि आपण असं म्हणतो की बऱ्याच आरोप केला जातो की लेखक कवी जे लिहित असतात ते त्यांना आयुष्यात करणं जमलेलं नसतं, त्यांना ते झुगारून देणं जमलेलं नसतं, ते कवितेत किंवा आपल्या कादंबरीत कथेत लिहित असतात. हे बहुतांश खरंही असेल. पण मला मला जी अपेक्षित नायिका आहे जी 10, 15, 20, 50 वर्षांनी जी माझ्या समोर येऊ शकेल तर ती जी अपेक्षेली नायिका आहे ती हळूहळू मी मांडण्याचा प्रयत्न करते. माझी शब्दालयाच्या दिवाळी अंकामध्ये आलेली कळ नावाची कविता आहे ती मला स्वतःलाही वाटलं की हा हे मला काहीतरी सापडले की माझ्या नायिकेला हा विद्रोह करायचा आहे की हे जे बंधनं लादलेली आहेत ते सगळं झुगारून द्यायचंय असा माझ्यातल्या माझ्यातल्या कविता तिच्या नायिकेत त्या नायिकेचा हा सगळा प्रवास आहे माझ्या कविता म्हणजे असं मला वाटतं. मग नुसतं स्त्रियांचे दुःख का, मग तुम्हाला तुम्ही फक्त एकच चष्मा घातला आहे का असं पण आरोप होतो ना. मग तुम्ही समाज भूताला तिचे दुःख आहेत गरीब कामगार मजूर लोक किंवा धर्म जाती याच्यावरून जे काही वादंग होतात त्या सगळ्या मधून निर्माण होणारी जी भूतालाची परिस्थिती आहे त्याबद्दल तुमचं काही म्हणणं नाहीये का असं पण किंवा मी स्वतःला पण असा प्रश्न विचारते की माझं स्वतःचं काही म्हणणं नाहीये का त्याच्याबद्दल, माझ्या कवितेतून असं काही येईल का, मग ते ओढून काढून ओढून म्हणून न आणता ते आपण कसं येईल
असा म्हणजे माझा प्रयत्न असतो की चला आता आपण एखाद्या कविता देऊया किंवा धार्मिक गोष्टीवर कविता देऊया असं काही नाही की आपोआप जेल तेल ज्यावेळेस आपल्याला ते आपसुक काय दुखावून जाईल त्या गोष्टीचा त्रास होईल मग मला माझ्या नंतरच्या कविता संग्रहात पण काही अशा कविता आहेत भूताला बद्दलच्या पण त्याच्यानंतर मी ज्या कविता लिहिल्या 15-20 त्याच्यामध्ये अशा कविता आपोआप आलेल्या आहेत मग मला ते एकंदरीत चांगलं पण वाटलं की माझी कविता आणि वेगळा काहीतरी आकार घ्यायला लागले का तिला काहीतरी वेगळं बोलायचंय का तर अशा अशा पण म्हणजे मला स्वतःला आनंद झाला असं आपण कविता सुचल्यानंतर तर मला वाटतं माझ्या कवितेनं स्त्रियांच्या जगण्याबद्दल तर बोलत राहावं परंतु तिनं तिचा कॅनव्हास कवितेचा कॅनव्हास हा अजून मोठा करावा असं माझ्या स्वतःची माझ्या कवितेकडून अपेक्षा आहे म्हणजे मी कुठलीच कविता लिहिली आणि मी अजिबात माझ्या कवितेवर एकाही कवितेवर मी समाधानी नाही की मला असं वाटत नाही की मी काहीतरी हे भारी वगैरे लिहिले असं काहीच नाही मला फार त्यामुळे मला असं चर्चासत्राबद्दल विचारलं तेव्हा मला खरंच दडपण आलं ना की माझ्या कवित्र बोलण्यासाठी तर आहे का खरं पण पण एकंदरीत आणि एक सुप्त माणसामध्ये गुण असतं ना त्याला जरासं कौतुक पण ऐकायला आवडतं मग म्हणलं चार लोक कौतुकापेक्षा ना मला अजून कायमच मी म्हणत आले की मला टीका पण तेवढी जास्त आवडते म्हणून मी आशिष शिंदेंना पहिलं माझं नाव वर्ण डोक्यात होतं की मला माझ्या कवितेवर दोन भाष्यकार असणार तर एक स्त्री असावी एक पुरुष मित्र असावा किंवा वाचक असावा असं मला वाटलेलं पहिलं नाव माझ्या डोक्यात आलं आशिष शिंदे यांचं की ते खूप परखड बोलणारे आहेत परखड समीक्षा करणारे आहेत तर मला असं वाटतं की कुणीही वाचक असू दे समीक्षक असो आणि काही की मला वाटतं की माझ्या कुठल्याही लेखनाबद्दल त्यांनी परखडपणे बोलायला पाहिजे आणि सारिकाताईंनी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे की माझ्या कवितेचा कविताच्या कवितेचा कॅनव्हास दृष्टी अजून मोठी होत जावी तर मला मला स्वतःलाही माझ्याकडून तीच अपेक्षा आहे की आणि मी त्यासाठी प्रयत्न करेन मी कायमच असं म्हणते की मला काय म्हणे की सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनी माझ्याकडून ज्या अपेक्षा हे केलेल्या आहेत तर त्या अपेक्षांच्या ह्याच्यावर खरं उतरण्याचा प्रयत्न माझ्यातली कविता करेल असं मी म्हणजे काय कुठेही बोलताना म्हणजे मी माझ्या कवितेवर फार काही कधी बोलत नाही माझी मला तर ही पहिली दुसरी वेळ असणार आहे कवितेवर बोलायची कारण मला दुसऱ्यांनी बोललेलं जास्त ऐकायला आवडतं माझ्या कवितेवर तर मला अजून आशिष काय बोलतो ते ऐकायचं आहे आणि सगळ्यात जास्त दडपण की सुमती ताई माझ्या कवितेवर बोलणार त्यासाठी मी खूपच उत्साहित आहे त्यांचं काय मत असेल माझ्या कवितेवर आणि माझ्या वाचक पुढचं असे आहे की कविता ही सादर कराव्यात त्यामुळे माझ्या दोन कविता मी इथं सादर करते ज्या मला वाटल्या की ह्या कविता मला थोड्या बऱ्यापैकी आवडतात माझ्या मी लिहिलेल्या एक संग्रहातली आहे एक संग्रहानंतर लिहिलेली आहे दोन कविता मी वाचून दाखवते दादांना नवरे सरांनी माझ्या एका कवितेचा उल्लेख केलेला गल्लीतल्या एका घरात ही कविता मी वाचून दाखवते कवितेचं शीर्षक आहे गल्लीतल्या एका घरात गल्लीतल्या एका घरात 16 वर्षांची चुनचुनीत रेणुका आपल्याच लग्नाची पत्रिका उशाशी घेऊन उपाशी पोटी कधीची निजून आहे एका घरात 30 वर्षांची हरकोळी काळी सावळी राधा ओल्या डोळ्यांनी खिडकीचे गज धरून उभी आहे एका घरात पहिलट करीन असलेली जानकी दारावरून जाणाऱ्या बापाला बघून डोळ्याला पदर लावते एका घरात पदर घेऊन पाया पडली नाहीस म्हणून नवऱ्यानं सरस्वतीला लाथाभुक्यांचा प्रसाद दिला एका घरात माहेर होऊन 1,00,000 रुपये आण म्हणून लक्ष्मीला घालून पाडून बोलणे सुरू आहे एका घरात लग्नाला 10 वर्ष होऊनही फूस उजवली नाही म्हणून 35 ची यशोदा रस्त्यावर खेळणाऱ्या बाळाला जवळ घेऊ की नको या संभ्रमात आहे एका घरात तिसऱ्यांदाही पोरकीच झाली म्हणून सावित्रीवर शियांची लाखफुली वाहणे सुरू आहे एका घरात नवऱ्यानं दुसरा घरोबा केला म्हणून 2 लेकरांची आई असलेली सुभद्रा फाटलेले नशीब नव्याने शिवते एका घरात कपाळावर कुंकू नसलेली उर्मिला भिंतीवरच्या फोटोकडे बघून एकटी झाली एका घरात 5 पोरं असूनही कौशल्या संजय गांधी निराधार योजनेतून मिळाली या रकमेवर गुजराण करते एका घरात 80 वर्षांची गया सुनेनं टाकलेल्या शिळ्या तुकड्यांवर पोट सांभाळते आणि गल्लीतल्याच एका घरात आणि गल्लीतल्याच एका घरात खाट बांधलेल्या अवस्थेत आढ्याकडे बघत
बघत हातबंदपणे पडून आहे कधीची, आणि गल्लीतल्याच एका घरात मी हात बांधलेल्या अवस्थेत आढ्याकडे बघत हातबलपणे पडून आहे कधीची. तर मला कायम स्त्रियांचे दुःख बघितल्यावर असं वाटतं की आपण फक्त बघू शकतो उघड्या डोळ्यांनी, आपण काय करू शकतोय, मग ह्या काय करू शकतोय या प्रश्नाचं उत्तर मी लिहू शकते एवढंच आहे. त्यामुळे मी जे जे वाटतं ते कधी ते कवितेच्या स्वरूपात सुचतं, कधी लेखाच्या स्वरूपात सुचतं, आणि कधी काही वेगळ्या फॉर्म मध्ये सुचतं, ते लिहिण्याचा मी प्रयत्न करतो. आता त्याच्यानंतर मी माझी दुसरी कविता आहे जी संग्रहात नाहीये पण त्याच्यानंतर लिहिलेली आहे आणि जी मला आवडते माझी कविता, ती थोडी फार तरी निदान. कवितेचं शीर्षक आहे अभद्र काळाचा घोडा. या अभद्र काळानं गोंधळून घेतले अंकभर आम्हाला की आम्ही या काळाला कळायला मार्ग नाही. या अभद्र काळानं गोंधळून घेतले अंगभर आम्हाला की आम्ही या काळाला कळायला मार्ग नाही. या अभद्र काळाचा घोडा स्वार झालाय आमच्यावर. या अभद्र काळाचा घोडा स्वार झालाय आमच्यावर. उधळवतोय बेबंद अष्टोप्रहर. उधळवतोय बेबंद अष्टोप्रहर. आणि आमच्या पोटात भीतीचे हजार गोळे. आणि आमच्या पोटात भीतीचे हजार गोळे. हिंडकळते डुचुंबळते. खूप मोठा पाऊस येईल आपलं घर वाहून जाईल. खूप मोठा पाऊस येईल आपलं घर वाहून जाईल. निद्रानाशाचा कायमस्वरूपी रोग जडेल. निद्रानाशाचा कायमस्वरूपी रोग जडेल. किंवा घनदाट झोप लागेल आणि झोपेतच मृत्यू झडप घालेल. उंच कड्यावरून जरी फेकडे जाऊ किंवा मग पायाखालचा जमिनीचा विकबर तुकडा सुद्धा हिरावून घेतला जाईल आणि आपण अधांतरी लटकू. उंच कड्यावरून जरी फेकले जाऊ किंवा मग पायाखालचा जमिनीचा विकभर तुकडा सुद्धा हिरावून घेतला जाईल आणि आपण अधांतरी लटकू. कधी खिसा तर कधी धड्यावरच मुंडकच कापलं जाईल. कधी खिसा तर कधी धड्यावरच मुंडकच कापलं जाईल. स्वप्न हिरावून घेतली जातील, पायदळी तुडवली जातील. स्वप्न हिरावून घेतली जातील, पायदळी तुडवली जातील. तहान भूक लागायचीच बंद होईल. तहान भूक लागायचीच बंद होईल. केस गळून जातील, त्वचा जळून जाईल. डोळ्यातले अश्रू डोळ्यातच गोठून जातील. केस गळून जातील, त्वचा जळून जाईल. डोळ्यातले अश्रू डोळ्यातच गोठून जातील. जीवाचे जीवलग दुरावतील, दूर दूर निघून जातील. खूप बोलावस वाटेल पण स्मरणशक्तीचा त्रास होऊन काहीच आठवणार नाही. खूप बोलावस वाटेल पण स्मरणशक्तीचा त्रास होऊन काहीच आठवणार नाही. किंवा किंवा आवाज बसून घशातील शब्दच फुटणार नाही. अंधाराचीच नाही तर उजेडाची सुद्धा भीती वाटायला लागेल. अंधाराचीच नाही तर उजेडाची सुद्धा भीती वाटायला लागेल. खूप चालू वाटेल पण रस्तेच नामशेष झालेले असतील. अंगावरचे कपडे टराटरा फाडून घेतले जातील. अंगावरचे कपडे टराटरा फाडून घेतले जातील. नागो केलं जाईल भर बाजारात किंवा सपासक वारच केले जातील सर्वांकडून. नागव केलं जाईल भर बाजारात किंवा सपासक वारच केले जातील सर्वांगावर. गळ्यावर सुरा ठेवून वधवून घेतलं जाईल हवते. गळ्यावर सुरा ठेवून वधवून घेतलं जाईल हवते. आणि मग जीवत छाटली जाईल मुळापासून. आणि मग जीवत छाटली जाईल मुळापासून. कुणी अज्ञातांच्या किंवा आप्तांच्याच रक्ताचे पहाट वाहतील नजरेसमोर. कुणी अज्ञातांच्या किंवा आप्तांच्याच रक्ताचे पहाट वाहतील नजरेसमोरून. आणि आपण काहीच करू शकणार नाही. आणि आपण काहीच करू शकणार नाही. खूप लिहावंसं वाटेल. खूप लिहावंसं वाटेल. सुचत जाईल आडवं तिडवं काहीही. आणि हातात फुटबॉलच निघून गेलेला असेल. खूप लिहावंसं वाटेल. सुचत जाईल आडवं तिडवं काहीही. आणि हातातलं बळच निघून गेलेलं असेल. मग कोऱ्या कागदांच्या प्रश्नार्थक नजरा छळत राहतील अहोरात्र. मग कोऱ्या कागदांच्या प्रश्नार्थक नजरा छळत राहतील अहोरात्र. आणि आपण गुडघ्यात डोकं घालून बसून राहू शांधासारखे. यातलं काहीच, यातलं काही ना काही किंवा सगळंच, यातलं काही ना काही किंवा सगळंच घडेल आपल्या सोबत. आणि हा अभद्र काळाचा घोडा चिरडून टाकेल आपला भूत वर्तमान भविष्य. याची भीती वाटते सतत या अभद्र काळात. याची भीती वाटते सतत या अभद्र काळात. तर मला माझ्या कवितेनं या अभद्र काळाविषयी बोलावं, कायम बोलत राहावं आणि निर्भीडपणे बोलावं असं मला वाटतं. आणि माझ्या बऱ्याच कवितांमध्ये मी असं म्हटलेलं आहे की मी कुठलीही आशय मांडायला
कुठल्याही गोष्टींवर बोलायला माझ्या कवितेनं घाबरू नये, भिवू नये, निर्भीड राहावं आणि ती कायम राहील हे मी आश्वासन देते माझ्या सगळ्या जाणकार नव्या जुन्या सगळ्या वाचकांना. आणि मी माझं मनोगत संपवते. धन्यवाद. धन्यवाद कविता ताई. आपल्याच कवितेबद्दल बोलण्याची एक विनम्र अशी शैली तुमची आहे. कवितांबद्दल बोलताना ही जी कविता आहे ही माझी नाही किंवा माझ्या कवितेबद्दल मला बोलण्यापेक्षा इतरांचं ऐकण्याची ही जी विनम्रता आहे ही अगदी दुर्मिळ असल्यासारखी आहे असं मला वाटतं. एकंदर 80 कवितेच्या या पुस्तकामध्ये सगळेच ऋतू दगाबात या कविता संग्रहाचे मला वाटतं शब्द प्रकाशनचे संचालक देखील आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत येशू पाटील. त्यांनाही नक्कीच तुमचं मनोगत ऐकताना अभिमान वाटला असेल. कविता ताई, कोणतेही साहित्यकृती ही शब्दाचे आणि काळाचे संदर्भ घेत येत असते आणि अर्थातच एका काळी लिहिलेली पहिली कविता आणि त्यानंतरचा तुमचा शब्दाचा झालेला प्रवास हा प्रगल्भतेकडे जाणारा आहे. सारिकाताईंनी म्हटल्याप्रमाणे आणि तुम्हीही ते मान्य केल्याप्रमाणे की ही कविता प्रगल्भ होत जाओ दिवसेंदिवस कविता ही. आणखी एक मला सांगा वाटतं की एखाद्या कवितेमधून किंवा संग्रहामधून आपण बाहेर पडणं, विरक्त होणं आणि पुढे चालू लागणं हीच कविता प्रगल्भ होण्याची पावती असेल. आणि ती तुम्ही व्यक्तही केली की ती कविता मला आता आठवत नाही फारशी, आता पुढे काहीतरी नवीन करायचं आहे. तुम्हाला पुढील कविता संग्रहासाठी, विविध विषयांच्या कविता संग्रहासाठी मनपूर्वक शुभेच्छा देते वाचक पीठच्या वतीने. आणि आपले दुसरे भाष्यकार श्री आशिष शिंदे जी, न्यू इरा पब्लिकेशन्स कादंबरीकार आणि संपादक असलेले पुण्याहून आपल्यासोबत जॉईन झालेले आहे. स्त्री संवेदनाची, मी आता म्हटल्याप्रमाणे आता मी पुन्हा ते रिपीट करत नाही की स्त्री संवेदनाची कंपॅशनेट भाष्य आपण आम्ही आपल्याकडून अपेक्षित करतो. आशिष दादा आपण जॉईन आहात? यस सर. हो आय जॉईन आहे. हा, कृपया आपलं भाष्य व्यक्त करावं, समीक्षण मांडावं. प्रथमतः वाचक पीठने मला या कविता ननवरे यांच्या कविता संग्रहावर बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. सारिका मॅडम, स्वतः सुमतीताई, ह्या दोघी बोलता असताना तरुण, तुलनेने तरुण मी म्हणजे कवितांच्याच वयाचा एक फार 5-6 महिने पुढे मागे आहे. आत्ता साहित्य क्षेत्रामध्ये थोडं बहुत काहीतरी मी बोलतोय आणि लिहितोय म्हणून त्यांना मला संधी द्यावी वाटली आणि मी त्यांचा चांगला मित्र आहे. आणि चांगला मित्र फक्त ह्या अनुषंगानं नाही की मी त्यांच्या कवितांचं कौतुक करत असतो. त्यांनी माझं तो गुण आधीच सांगून टाकला आणि त्याबद्दल मला धन्यवाद करायचे त्यांना. कारण मी कौतुकावर विश्वास ठेवत नाही, मला कौतुक करावं असं फारसं वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की असा भला मोठा एक वर्ग आहे किंवा एक प्रवृत्ती आहे जी सतत कवितांची, साहित्याची एकूण गुण दाखवून किंवा कलात्मकता दाखवून त्याच्यावर कौतुकास्पद भाष्य करत राहते आणि मग त्याच्याबद्दल समीक्षा, मला आता समीक्षाच करायची अशी नाही पण ती टीकाही करावी वाटते. ती टीका का करू नये किंवा त्या टीकेला संयम सूर असावा, टीकेला काहीतरी हे असावं, असे जे बंद घातले जातात ते पण मी बऱ्याचदा अमान्य करतो. पण ह्या सगळ्या स्वभाव असून सुद्धा मला कविता ननवऱ्यांच्या कविता आवडल्या. त्या आवडण्याचं कारण म्हणजे एकतर त्या मला माझ्या वयाच्या कवित्रींच्या किंवा माझ्या वयाच्या पुरुष कवींच्या सुद्धा तुलनेनं बऱ्याच चांगल्या वाटल्या. त्याच्यामध्ये काही गोष्टी मला आवडल्या नाहीत, अर्थातच हे मी त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे याच्या आधी सुद्धा. आणि तसं आवडणं किंवा न आवडणं हे बऱ्याचदा व्यक्तिसापेक्ष असतं हे त्या प्रामाणिकपणे मान्य करतात. आणि हाच एकूण कविता संग्रहाचा मुख्य धागा आहे की प्रामाणिकपणा आहे. स्त्री पुरुष संबंध, नातेसंबंध, विद्रोह असू दे किंवा समर्पण असू दे, या प्रत्येक बाजूच्या किंवा या प्रत्येक गुण असणाऱ्या कवितेमध्ये त्यांचा प्रामाणिकपणा जास्त उठून दिसतो किंवा जास्त प्रगल्भपणे दिसतो. म्हणजे आता प्रामाणिकपणा म्हणजे काय की बाबा आपल्याला एखादा पुरुष आवडतो आणि त्याच्या मागे लागायची आपली तयारी आहे हे असं उघडपणे किती मुली बोलू शकतील? आधी तर नाही बोलू शकत, पण ज्या स्वतःला आधुनिक मनवतात त्या किती बोलू शकतील? आणि त्या कवितेत थेट मांडणं यासाठी सुद्धा एक प्रामाणिकपणा लागतो, त्यासाठी धैर्य लागतो, बरंच विचार करावा लागतो. असं वाटतं की बाबा माझ्यावर वैयक्तिक टीका होईल किंवा माझं चारित्र्य हनन होईल,
आणि ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी मान्य करून ती कविता लिहावी लागते. ती कविता पटकन लिहून जाण्याचा उपाय, ती प्रकाशित करण्याचा सुद्धा धाडस, मोठा काळ, मग ते धाडसाचं हे जे गुण आहे तो फार मोठा काळ त्यांनी स्वतःमध्ये धरून ठेवला आणि ते फार कौतुकाचं आहे आणि ते पूर्ण कविता संग्रहात दिसत. म्हणजे प्रेम म्हणजे काय? तर प्रेम म्हणजे निव्वळ जुई जुनी प्रतिका. मगाशी सारिका मॅडमनी पण त्याचा उल्लेख केला की फक्त सौंदर्यवादी जुनी विशेषण न वापरता प्रेमाचं शारीर वर्णन असो किंवा प्रेमाचा थोडासा अंतर देशामध्ये भांडण आहे, एकमेकांचा विरोध आहे आणि एकमेकांबद्दल नापसंती पण आहे आणि तरीही एकमेकांबद्दल ओढ आहे, हे मात्र सांगणं कविता यांना फार छान जमलेलं आहे. स्त्री पुरुष संबंधांबद्दल असं इतकं स्पष्टपणे सांगणं की बाबा, म्हणजे एका कवितेमध्ये मला तू आहेस माझ्या आयुष्यामध्ये पण मला एक दुसरा परपुरुष सुद्धा जरा आवडतोय, हे सांगणं फार हे आहे. ही साधारणतः कुठल्याही मनुष्याच्या मनामध्ये तत्कालिक स्वरूपानं कुठल्या तरी एका स्त्री किंवा पुरुषाबद्दल पटकन आकर्षण निर्माण होतं आणि ते आकर्षण आपण सामान्य आयुष्यामध्ये सुद्धा नाकारत राहतो. ते कवितेमध्ये स्वीकारणं हे धाडसाचं असतं आणि ते कविता ननवरे करत. म्हणजे ह्याचा अर्थ या सगळ्या त्यांच्या कविता त्यांच्या स्वतःबद्दल आहेत आणि त्यांचं ते आकर्षण त्यांनी दाखवलेलं आहे का? तर तसं असण्याची काहीच गरज नाही. कुठल्याही मुलीला परपुरुषाबद्दल काही प्रमाणामध्ये प्रेम जर वाटत असेल किंवा आकर्षण वाटत असेल तर ती कविता तिनं तशी लिहावी, याच्याबद्दल काहीच वावगं नाहीये आणि ते धाडस कविता करते. अजून मला एक हे आहे की बाबा, जसं मगाशी सारिका मॅडम म्हणल्या की वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममधनं असो किंवा नवीन कविता लिहिणाऱ्या स्त्रिया यांच्यामध्ये असो की एक विद्रोहाची मोठी ठिंगी स्पष्टपणे जाणवते आणि त्याचवेळी फार आधुनिकतावादी नसणाऱ्या कविता, ज्याला देशीवादाचा किंवा काय म्हणतात त्याला परंपरागत असण्याचा एक संदर्भ असतो, अशा सुद्धा कवितांना आता समकालामध्ये फारच प्रसिद्धी मिळते. म्हणजे ही दोन्ही टोकं आहेत आणि ह्या दोन्ही टोकांच्या मध्ये कविता यांच्या कविता अशा आंदोलन करतात असं मला वाटतं. म्हणजे त्यांनी मध्ये काहीतरी मांडलेलं आहे, काही कवितांमध्ये त्या दोन्हींचं बॅलेन्सिंग केलेलं आहे, काही कवितांमध्ये फारच आधुनिक सूर आहे, विद्रोहाचा सूर आहे, काही कवितांमध्ये जसं मी म्हणतोय की फारच पारंपरिक पद्धतीनं समर्पण आहे, पण ते समर्पण अंगावर येतं का असं जर विचारलं तर ते नाही, ते प्रेमळ वाटतं, ते स्त्रीवर लादलेलं समर्पण वाटत नाही आणि ह्याच्यामध्ये ते फार म्हणजे प्रेम समर्पणाच्या दृष्टीनं दिसणं ही सध्या स्त्री कवितेवर टीका करण्याचं एक आयुध मानलं जातं, समर्पण ही गोष्ट. आणि ते समर्पण मात्र त्यांनी जास्त प्रगल्भपणे बोललेलं आहे की ज्याच्यामध्ये आपलं डिव्हॅल्युएशन किंवा आपली किंमत कमी होत नाही ह्याची काळजी त्यांनी घेतलेली. हे असं वाचत असताना म्हणजे मी एक उदाहरण देतो, मी समकालीन एक दोन कवयित्रींची नावं घेतोय ती ह्यासाठी की विशाखा विशाखा नावाच्या कवयित्री तुमुलंतरीची तिचा कविता संग्रह आहे. तिनं मांडलेल्या महानगरीय कविता दुसऱ्या टोकाला इकडं मेघना बुसकुटे सुद्धा महानगरीय भावनिक आंदोलनाच्या कविता मांडतात. त्यानंतर इतर काही कवित्री म्हणजे आता सुप्रिया आवारे या आहेत, त्या सुद्धा सोलापूर जिल्ह्यातल्या आहेत. त्यांच्या असणाऱ्या आता इथं ग्रामीण आणि शहरी यांच्या मध्ये कुठेतरी असणाऱ्या कवितेंचा बरोबर सूर सुप्रिया आणि कविता या दोघांनाही बरोबर पकडता आलाय. हे जे बदल होतात शहरातून किंवा गावातून शहराकडे जाताना, सनातनी मूल्य बाळगणाऱ्या पिढीकडून आधुनिकता खूप वेगाने पकडणाऱ्या पिढीकडे जाताना हा जो मधला स्वर आहे, हा जो मधला प्रवास आहे, तो कविता ननवरेंच्या कवितेमध्ये जास्त स्पष्ट दिसतो. अर्थात माझे काही आक्षेप आहेत की बाबा, त्या काही काही ठराविक कवितांमध्ये कविता यांच्या बोलण्यामध्ये किंवा लिहिण्यामध्ये थोडासा अवघडलेपणा आहे आणि ते अर्थात पहिली कविता संग्रह आहे आणि त्यांनी आता ते स्वतः बोलून दाखवलं की मी आता ह्याच्या पुढची कविता मात्र फार वेगळी असेल, त्याच्यामध्ये सामाजिकता असेल, काही सामाजिक बिंदूंबद्दल चर्चा असेल, फक्त स्वनिर्मिती किंवा स्वप्रतिमा ह्याच्या पुढे जाऊन समाजाकडे बघण्याची प्रगल्भता असेल आणि ते अर्थातच ह्या कविता संग्रहामध्ये थोडस मला कमी जाणवलं. अर्थात त्याची कारणं आहेत, कारण ह्या कविता एक दीड वर्षापूर्वी प्रकाशित झालेल्या आहेत, त्याचा अर्थ किमान त्याच्या आधी 5-6 वर्षे लिहिलेल्या या कविता असतील.
म्हणजे त्यांच्या वयाच्या दृष्टीनं प्रगल्भता मराठी माणसामध्ये किंवा मराठी मुलांमध्ये कधी येते, तर मी म्हणतो की भारतामध्ये टीनेजर्स साधारणतः 30व्या वर्षी संपतात भारतामध्ये, आणि त्यानंतर प्रगल्भता यायला चालू होते, त्यानंतर खऱ्या अर्थानं माणूस प्रौढ होतो भारतामध्ये, आणि ते स्पष्ट जाणवतं काही कवितांमध्ये. ते अगदी काय म्हणतात त्याला, प्रेमात असलेलं नाविन्य किंवा प्रेमाबद्दलचा अवखळपणा याच्या प्रतिमा दिसतात, पण त्या प्रतिमा अजिबात शब्दबंबाळ नाहीत हे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो. कारण शब्दबंबाळ कवितेंच्या मागं लपून काहीतरी बोलणं आणि त्या प्रतिमा स्पष्टपणे उघड करणं ह्याच्यामध्ये फार फरक आहे, आणि तो मात्र आता समकालीन समीक्षकांनी स्पष्ट सतत सांगत राहावा. कारण लपून लपून राहिल्यामुळे त्या कविता जास्त प्रभावशाली होत नाही किंवा त्या सतत सौंदर्यवादी होत राहतात, आणि त्या तुलनेनं कविता ह्या सौंदर्यवादी नाही आहेत. ती स्त्री शरीराची पुरुष शरीराची सौष्ठवाची वर्णन करत नाही. तो कसा गोरा दिसतो, तो कसा सावळा दिसतो, जे काही प्रतिमा असतील त्या घोड्यावरून बसून आल्या वगैरे अशा प्रकारच्या त्या प्रतिमा वापरत नाही. त्यांच्या पुरुषाबद्दलच्या अपेक्षा ह्या बाह्य नाही आहेत. तो श्रीमंत असावा किंवा नसावा याच्याबद्दल त्या काही बोलत नाहीत, उलट त्या समजून घेणारा असं बोलतात, त्याच्यामध्ये मात्र एक समंजसपणा दिसतो. आणि तो अर्थात हे सगळं मी माझ्या म्हणजे एका पुरुषाच्या दृष्टिकोनातून सांगतोय, आणि ते थोडस मान्यच करावं लागेल कारण मी पुरुष आहे आणि काही भाग मी ओलांडू शकत नाही किंवा काही एक सीमारेषा आहे ते मला ओलांडून बोलता येत नाही. उदाहरणार्थ मी सांगतो की आधुनिकता नाही, पूर्णपणे आधुनिकता नाही असं मी म्हणतो. त्यावेळी मी सारिका उबाळे यांच्या नुकताच आलेल्या कथार म्हणजे नुकताच म्हणजे आत्ताच्या कथार्सिस या कविता संग्रहाचा संदर्भ घेईन. त्याच्यामध्ये शारीर वर्णन आणि अगदी खूप अंगावर येतील अशा काही गोष्टी ज्या मला मला विचार करायला लावतात की बाबा मी पुरुष म्हणून किती समंजस आहे, प्रगल्भ आहे. आणि तशा प्रकारच्या कवितांचं लिखाण मी यापुढे कवितांना नरोईकडनं अपेक्षित करेन, आणि ते सहज शक्य आहे त्यांना, कारण त्यांचा तसा स्वर आहे, त्यांना तिची जाणीव आहे, आणि त्यांनी ते स्वतःही मान्य केलेलं आहे की बाबा मला ह्याच्या पुढे तसं लिहायचं आहे ज्याच्यामध्ये सामाजिकता येईल किंवा येईल. तसं त्यांनी म्हणलं की बाबा ह्या कविता संग्रहामध्ये स्वतःबद्दल जास्त भाष्य आहे आणि समाजाबद्दल कमी आहे. समाजाबद्दल इन द सेन्स की बाबा पुरुष एखादा पुरुष कवितेमध्ये सामाजिकता कशी जोखतो आणि एखादी स्त्री कवितेमध्ये सामाजिकता कशी जोखते ह्याच्यामध्ये पण फरक असतो. पुरुष नेहमी चळवळींकडे जात धर्म ह्या गोष्टींकडे जास्त ॲग्रेसिव्हली बघतो असं मला वाटतं, आणि त्या तुलनेनं स्त्री कवित्री जी प्रगल्भ जरी झाली म्हणजे प्रगल्भ असलेली स्त्री कवित्री ह्या सगळ्या राजकारणाच्या मागं स्त्री पुरुष संबंध कसे आहेत हे सांगण्याचा फार स्पष्टपणे प्रयत्न करते. आणि तशा प्रकारच्या कवितांची एक झलक आहे ह्या कविता संग्रहामध्ये, पण ती झलक फक्त झलक न राहता अजून गंभीरपणे ह्याच्या पुढे येईल, आणि त्याच्याबद्दल मला खरं शंका नाही आहे की ती येईल. अजून एक मी हे सांगतो की बाबा विद्रोह करताना नातेसंबंधातला कटुपणा म्हणजे कुणी असेल, आपल्या आयुष्यात आलेले विविध पुरुष, आपल्या आयुष्यात असलेले विविध स्त्रिया, मग त्या सासू असेल किंवा कुणीही असेल, ह्यांच्याबद्दलचा असलेला कटुपणा किंवा अगदी पुरुषांच्या कवितांमध्ये सुद्धा आपल्या मित्रांबद्दलचा असलेला काही कटुपणा, समाजाबद्दलचा असलेला कटुपणा येत राहतो, आणि तो मागे सोडून प्रेमाबद्दल बोलणं आणि एकंदर समाज म्हणून भाष्य करणं हे तितकंसं सोपं नसतं, मला त्याची जाणीव आहे, आणि ते कवितेला मात्र चांगलं जमलेलं आहे. त्याच्यामध्ये अजून थोडासा हे करता येईल की बाबा मला काही ठिकाणी असं जाणवलं की काही नायिका कवितेच्या थोड्याशा असहाय्य वाटतात किंवा काही थोड्याशा घाबरलेल्या वाटतात, आणि तसा मूळ कविताचा स्वभाव नाही आहे किंवा एकंदर कविता संग्रहाचा संग्रहाची दिशा तशी नाही आहे, आणि त्यामुळे त्या काही कविता मला तशा खटकल्या. त्या खटकतातच, म्हणजे काही कविता संग्रहामधल्या काही कविता खटकतातच, आणि त्याबद्दल स्पष्टपणे बोलणं हे कुठल्याही भाष्यकाराचं काम असतं असं मला वाटलं, म्हणून मी ते उल्लेख करतोय. मला परत आता मी जसं मगाशी जसं म्हणलं की आधुनिकता आणि देशीवाद ह्याच्यामध्ये एक थोडस संतुलन साधण्याचा त्यांचा प्रयत्न झालेला आहे, ते काही अर्थी मला थोडस आवडलं नाही असं म्हणूया. आधुनिकतावाद त्यांच्यामध्ये आहे,
हे मला माहिती आहे म्हणून मी ही अधिक अपेक्षा करतोय की अधिक जोरकसपणे त्यांचा स्त्रीवादी असो किंवा अगदी स्वतःच्या हातून येणार अगदी स्त्रीचं मनोगत जशाच्या तसं त्यांनी अधिक जोरकसपणे काही कवितांमध्ये ते जे आलेलं आहे आणि मी एक दोन तसं मी वाचूनही दाखवतो. बयो नावाची कथा आहे. बयो इथं फिरतायत बिनडोळ्यांच्या बिनकानांच्या बिनकाजळांच्या माणसांच्या झुंडीच्या झुंडीत. त्यांना कशा बरं दिसतील तुझ्या देहावरच्या बळबळत्या जखमा, कशा बरं ऐकू येतील हा तुझ्या अर्थ किंकाळ्या. ते आपल्या अलक्ष हातांनी फेकतायत तुझ्या अस्तित्वावर भले थोरले पाषाण. तू मागूच नको जाता त्या बिनकाळजांच्या धुडांकडे दयेमायेची भीक. तुला तुझा उद्धारच करायचा असेल तर फक्त एवढंच कर, घे तलवार आणि सर्व शक्तीनिशी कर त्यांच्या मुळावर घाव. ह्या प्रकारची कविता मला असं वाटतं की फक्त ह्याच्यामध्ये ती हिंसा ही रूपक आहे आणि हे रूपक आपल्याला काहीतरी बाबा मोठं विद्रोह केल्याशिवाय पर्याय उरलेला नाहीये. ह्याच्यामध्ये हतबलता नाही राहिली, ह्याच्यामध्ये आत्तिकता नाहीये आणि त्या पद्धतीच्या कविता मला कविता नरवरेंकडनं अधिक अजून आणखी लिहिल्या जातील असं मला फार इच्छा वाटते किंवा मी तसं त्यांना सुचवू इच्छितो. असं सुचवणं योग्य आहे का नाही मला माहित नाही पण तरीही मी सुचवतो. आणि इतकं सगळं सांगितल्यानंतर मी हे सांगेन की काही समकालीन कवयित्रींच्या आणि लेखिका मी समकालीन या अर्थी माझ्या वयाच्या आमच्या ह्या एज ग्रुपच्या लोकांबद्दल बोलतोय आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये कविता ननोरे यांचा विद्रोहाचा असू दे किंवा प्रेमाचा सूर असू दे हा जास्त स्पष्टपणे ठळकपणे उठून दिसतोय आणि तो असाच सतत उठून दिसावा यासाठी मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. पुन्हा एकदा वाचक पीठचे मी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद आशिष शिंदे सर. अत्यंत सुंदर असं विश्लेषण आपण कवितेचं केलं आहे. कवितेशी सहसंवेदना साधत असताना तुम्हाला जाणवलेली तुमच्या वयाची कविता, मी आधीच सांगताना म्हणत होते की एका स्त्रीची कवितेकडे बघण्याचा स्त्रीचा दृष्टिकोन आणि पुरुषाचा दृष्टिकोन हा अत्यंत वेगळा असणार आहे आणि तो आम्हाला जाणून घ्यायचा होता. कविता त्यांची कविता ही बोल्ड आहे असं सांगत असतानाच अधिक आधुनिक आणि अधिक व्यापक व्हावी अशी ही अपेक्षा आपण व्यक्त केलेली आहे. आपण केलेलं भाष्य हे समीक्षकाच्या अंगाणी होतं आणि प्रामाणिक आणि चोख भावना व्यक्त करणारी कविता त्यांची कविता असल्यामुळे आपण त्यांचं अभिनंदनही केलं. यासोबतच आशिष दादांनी तुलनात्मक समीक्षाही त्यांच्या भाष्यामध्ये केली आणि कवितेकडून अनेक अपेक्षा व्यक्त करत त्यांनी आपलं मनोगत इथे आपलं भाष्य इथे आपल्या समोर ठेवलं. मला असं वाटतं की कविताताईची कविता ही जर तुम्हाला तुमच्या वयासोबत तुमच्यासोबत तुमच्या परिवेशासोबत तुमच्या संवेदनासोबत रिलेट करत असेल तर हे कविताताईच्या कवितेचं फार मोठं यश आहे असं मला वाटतं. धन्यवाद वाचकपीठच्या वतीने आपण भाष्य केलं त्याबद्दल. यानंतर आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जात आहोत. ज्येष्ठ कवयित्री ज्यांनी या वाचकपीठाच्या व्यासपीठाला एक दर्जा प्राप्त करून दिला, आजच्या कार्यक्रमाची एक उंची आपल्या केवळ उपस्थितीमुळेच आहे सुमतीताई, अशा ज्येष्ठ कवयित्री तुमचे वक्तव्य तुमचं भाष्य ऐकण्यासाठी आम्ही सर्वच जण उत्सुक आहोत. कमळ काचा या त्यांच्या कविता संग्रहाला विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्यातला महत्वाचा पुरस्कार म्हणजे यशवंतराव चव्हाण पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर अजून एक त्यांचा कविता संग्रह आहे वाहते अंतर नावाचा. साहित्य अकादमीच्या सल्लागार असलेल्या सुमतीताई शब्दालय प्रकाशनच्या संचालिका प्रकाशक आहे. त्यांच्या प्रकाशनालाही त्यांच्या परिसर स्पर्शामुळे म्हणा की विविध पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे. अतिशय थोर आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्व ज्यांना कविता आणि शब्द एकंदर साहित्याचं जाण आणि भान आहे त्यांचं वक्तव्य ऐकण्यासाठी आपण सर्वच उत्सुक आहोत. मी आदरणीय कविता सुमतीताई लांडे कृपया आपला अध्यक्षीय समारोप करावा अशी विनंती करते. सुमतीताईंनी प्लीज कॅमेरा ऑन करावा आणि आपलं अध्यक्षीय समारोप करावा.
आणि कॅमेरा पण ऑफ आहे. हा हा ताई, ताई दिसता आहे तुम्ही? हा आवाज येतोय ताई, येतोय ना? येतोय ना? मी सगळ्यात आधी वाचक पीठाचे जे संयोजक आयोजक आहेत त्यांचं कौतुक करते, त्यांना धन्यवाद देते की एक खूप चांगला कार्यक्रम मला ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली. आणि आजच्या 45व्या जो तुमचा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी फार चांगल्या संग्रहाची तुम्ही निवड केली. सगळेच ऋतू दगाबाज नावापासूनच वेगळा असलेला हा संग्रह, तर सगळ्या ह्या गोष्टीसाठी तुमचं कौतुक. मी प्रकाशकाचं पण कौतुक करते की फार चांगलं प्रकाशन केलंय त्याने. अनेकदा आपण कवितांचं कौतुक करतो पण प्रकाशक ते करताना त्याची मांडणी कशी करतो, कशा पद्धतीनं ते समोर आणतो हेही महत्वाचं असतं. मी येशूचं पण फार मनापासून कौतुक करते आणि धन्यवाद देते. चांगल्या कवितेला चांगल्या पद्धतीनं प्रकाशित करून योग्य न्याय दिला त्याच्यासाठी. आता कविताच्या कविताबद्दल सारिका बोलली आहे, आशिष बोललाय, दादा ननवरे पण बोललेत. छान वाटतं ऐकायला कविता. मला तुझ्या कवितेविषयी किती बोललेत हे सगळं आणि किती मनापासून बोललेत. आणि असं भाग्य सगळ्यांना लाभत नाही जे तुला लाभतंय. आणि अशी साधी सुरुवातीला म्हटलं की मला काय मी स्पष्ट बोलेल अमुक्तमुक, पण तो तर फारच प्रेमाने बोललं तुझ्या कवितेबद्दल. स्पष्टपणे बोलला पण अतिशय प्रेमानं समजुतीनं बोलला. सारिकानं पण संत कवयित्रींचे संदर्भ दिलेत सगळे. संत कवयित्रीचे संदर्भ घेऊन आत्ताच्या काळाशी तुझी कविता जोडली. आशिषने देखील तुझ्या बरोबरीच्या ज्या कवयित्री पुढे मागे त्यांचा उल्लेख केला. म्हणजे लक्षात आलं की फार फार जास्ती वाचतात तिथे तरुण मुलं. सारिका असेल आशिष असेल फार चांगलं वाचतात आणि एक फार नीटपणे मांडणी करतात. मला थोडासा आशिष बोलायला लागल्यावर जरा दडपण आलं होतं की असं लिहावं तसं लिहावं वगैरे वगैरे असं. तुझ्या आईवजी मलाच कविता दडपण आलं की आता काय करायचं बाई या कवयित्रीनं की. पण ते त्याने छान चांगल्या पद्धतीनं वळवलं. ते अपेक्षा व्यक्त केली पण चांगल्या ठिकाणी वळवलं. मला स्वतःला तुझ्या कवितांबद्दल थोडस असं वाटतं की काय भावनिकता वैचारिकता सगळ्या लेखनाचाच महत्वाचाच भाग असतो. पण मला तुझी कविता वाचताना असं जाणवलं, सुटी सुटी कविता मी वाचली होती पण एकत्रितपणे कविता मी तुझी आता वाचली एवढ्या 2-3 दिवसामध्ये वाचली. आणि लक्षात असं आलं की या वैचारिक भावनिक असं जे काय द्वंद्व आहे त्याच्यामध्ये तू अडकतीये आणि त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते खूप जास्ती. आता तू आपल्या भोवतालचं आपलं भोवताल भीषण आहे, अभद्र आहे, हदबल करणारं पण आहे, पण तुम्हाला स्वतःला त्याच्यातून बाहेर पडायचं की नाही ही खूप मोठी गोष्ट असते आणि खूप महत्वाची असते आणि हे तुम्हाला ठरवायचं असतं. कोणी सारिकाने काय सांगितलं आणि आशिषनं काय सांगितलं आणि मी काही सांगितलं त्याच्यामुळे ते होत नाही. तुम्हाला या सगळ्यातून बाहेर पडायचं आहे की नाही तर तू ठरवलं बाहेर पडायचं आणि त्या पद्धतीने तुझी कविता पण येते फार मोठ. आणि अलीकडच्या कवयित्रींचं मला फार कौतुक वाटतं आशिष की फार मोकळेपणानं त्या लिहितात आहेत, फार धीटपणे लिहितात आहेत. काही शब्द वापरताना संकोच वाटतो अनेकदा पण ह्या संकोच करत नाही आणि त्या प्रयत्न करतात. या स्वतःलाच जी जोखडं करून घेतली त्याच्यातून मुक्त होण्याचा हा एक प्रकारचा प्रयत्नच येतो आणि त्या फार समजतीनं करतात. ते आयुष्य फार गुंते निर्माण करते अलीकडच्या काळात बायकांच्या पण झगड्यामध्ये पुरुषांच्या झगड्यामध्ये दोघांच्या आयुष्यातले गुंते खूप वाढत चाललेले आहेत आणि सगळेजण त्याच्यातून स्वतःला व्यक्त करून मोकळं होण्याचा जो प्रयत्न करतायत ना तो मला फार महत्वाचा वाटतो. बांधून घेणं ही आपली मर्जी असते, पण बांधून राहायचं की सुटं व्हायचं ही आपली मर्जी असते. आणि ते सगळं करताना तुम्हाला अनेक गोष्टी सांभाळाव्या लागतात. तुम्हाला तोडून फेकता येत नाही, ते जोडून पण ठेवायचंय आणि सांगायचं पण आहे. आणि ह्या सगळ्या सांगता हे सगळं सांगताना
खूप गोष्टी सोसाव्या लागतात मला कविता तुझी ती रोजासारखी कविता कोणी कसा उल्लेख आला नाही दोघांच्या बोलण्यात मला नवल वाटतं मला तुला तुझी रोजासारखी कविता फार महत्वाची वाटते तू तिथे जे धाडस दाखवलंय ते सगळं काही सांगताना फार फार नेमकेपणानं सांगितलंय तो आणि मी विचार केला की मी अशी मला लिहिता येईल का अशी कविता तर नाही लिहिता येणार अगदी स्पष्ट सांगायचं तर आणि तू ते केलंय थेटपणे केलंय आणि ही मला फार कौतुकाची गोष्ट वाटते खूप जास्ती आणि मला असं वाटतं की आशिष जे काही म्हणतोय की प्रगल्भ प्रगल्भ तर ही प्रगल्भताच आहे ना एक प्रकारची असं इतर बायकांना समजून घेणं पुन्हा त्यांना समजावून घेऊन काही सांगणं त्यांच्याविषयी ही फार कठीण गोष्ट असते कारण अलीकडे ऐकणं फार कमी झालंय म्हणजे नको वाटतं कारण इतकं साचलंय प्रत्येकीकडं प्रत्येक पुरुषाकडं आणि स्त्रीकडं पण खूप साचलेलं आहे आणि त्याच्यातून त्यांना मोकळं व्हायचंय आणि ते धडपड करतात प्रयत्न करतात कवितेसारखं माध्यम ज्यांच्या हातात असतं ना त्यांना ते फार नीटपणे आणि थेटपणे सांगता येतात आणि मला असं वाटतं की तू कविता तू फार चांगल्या पद्धतीनं तो प्रयत्न करते आहे आणि एक ते करताना तू अनेकदा असं वाटतं तुला रोक ठोक अशी भाषा तू वापरते अगदी एकदम सुद्धा देते काही वेळेला ते मला फार आवडलंय त्या मी दोन ओळी तुला तुझ्याच ओळी मला वाटतं मगाशी त्याचा उल्लेख ननवरे दादांनी केला तुझ्या आयुष्याच्या प्रदीर्घ महानाट्याची नांदी संहिता अनभरत वाक्य सुद्धा मीच आहे हे विसरू नकोस मला मिठीत घेताना मला हे फार छान वाटतं हे सांगता येणं आणि अनेकदा हे नाही सांगत आपण पण तू ते सांगितलंय त्याच मला खूप कौतुक वाटलं तुझं आणि मी आता दोन गोष्टी म्हणणार ना तुझ्यातली भावनिकता दुसरीकडे तू एका कवितेत असं म्हणते की ती खरं मला ती कविता वाचायचीच होती तुझ्या माझ्या इच्छा पण मी वाचणार नाही आता मी ती कविता तू दुसरीकडे असं म्हणते की दुःखाला सोडवत नाही आणि सुखाला ठाऊक नाही माझ्या मनाचं तळ कर इथं तू जी व्याकुळ होते ना ती मला म्हणजे तुझ्यातल्याच ह्या दोन गोष्टी एकाच मुलीमध्ये इतक्या कशा हे आहेत तीव्र आहेत तुझ्यातलं रोखठोक पण तीव्र आहे आणि तुझ्यातलं हळवं पण हळवं मन पण तितकंच असं छान येते हे दोन्ही पण छान आहे आणि एकाच पद्धतीच्या म्हणजे एकाच पुस्तकामध्ये हे सगळं खूप नीटपणे खूप थेटपणे तुला ते सांगता आलेलं आहे आणखी तुझी कविता मग मला झालेली मी थोडक्यातच सांगणार फार जास्ती काय सांगणार नाही तू जेव्हा असं म्हणते की अंधार हव्या हव्याशा जीवला प्रिया करासारखा वाटेना तुझ्या तेवढी अशी आहेत की अंधार हव्या हव्याशा जीवला प्रिया करासारखा वाटतो मला असं तू एकीकडे म्हणते आणि दुसरीकडे जेव्हा तू असं म्हणते ना युगायुगांपासून माया गिरवतात अंधाराच्या पाठीवर उजेडाची अक्षरे आणि शेवटी तो म्हणते की मग बायांच्या आयुष्यातला अंधार अजूनही सरत कसा नाही हे जेव्हा तो विचारते ना तेव्हा म्हणजे आपल्याला प्रश्न पडतो आणि तिथे उत्तर सापडत नाही आणि जेव्हा कविता निश्त अशी माणसाला वाचकाला जेव्हा गप्प बसवते ना तेव्हा ती त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करते आणि अशी तुझी कविता अनेकदा उत्तर शोधायला भाग पाडते तुझ्या कवितेचं मला ते खूप मोठं वैशिष्ट्य वाटतं तुझे म्हणजे आपल्या सगळ्यांचेच पुरुषांचे असतील बायकांचे असतील अशा पद्धतीचे प्रश्न कमी होत आणि आणखी खूप जास्ती मोकळेपणानं सगळ्यांना कविता लिहिता येऊ आपलं अभद्र भीषण हे जे वास्तव आहे आपल्या भोवतालचं त्याच्यातून जी हातबलता आपल्या सगळ्यांना सगळेच आपण हातबल झालोय आणि काहींना ते व्यक्त करता येते काहींना करता येत नाही पण तुम्ही जो प्रयत्न करताय ना मुली ते मला फार महत्वाचं वाटतं ह्या तुमच्या सगळ्या प्रयत्नांना खूप जास्ती मी शुभेच्छा देते खूप मोकळ्या व्हा खूप धीट व्हा आणि घाबरू नका कशाला आणि तुम्ही ठरवले की नाही घाबरायचंय तर मग नाही घाबरत तर ते तसं ठरवा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते मी फार मनापासून तुमच्या कवितेला शुभेच्छा देते तुमची कविता मोठी हो वाढत राहो आणि
मी परत वाचक पीठाला धन्यवाद देते की मला या ही चांगली संधी दिली ऐकण्याची. आणि आता इथून खरं तर मी ऐकले नव्हते याच्या आधी त्यांचे कार्यक्रम, पण मी आता भास्करराव तुम्हाला शब्द देते की इथून पुढे मी तुमचे सगळे जे हे आहेत वाचक पीठाचे कार्यक्रम ते सहभागी होईल ऐकेल अगदी. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा, खूप कौतुक आणि तुमच्या सगळ्यांचं खूप अभिनंदन. धन्यवाद मला संधी दिल्याबद्दल. धन्यवाद ताई. हा येस, कोणाला बोलायचं असेल ताईंच्या भाषा प्रतिक्रिया होती छान वाटलं. काही टेक्निकल अडचणीमुळे माझा कॅमेरा बंद झालेला आहे, माफ करा मला. अत्यंत सुंदर असं कवितेवरती, खरं तर कविताताई हे आपलं भाग्य आहे की सुमतीताई तुमच्या कवितेवरती बोलतात आणि ते ऐकण्याचं आम्हालाही संधी मिळते. हे वाचकपीठने घडवून आणलेलं एक अतिशय सुंदर उपक्रम आणि कविता कवितांच्या जाणीवा ज्याला म्हणून आपण प्रगल्भ करणार असं हे अध्यक्ष समारोप सुमतीताईंनी केला. अत्यंत सुंदर असा त्यांचं भाष्य होतं. मी वाचकपीठच्या वतीने आणि वाचकपीठच्या सर्व कार्यकारिणीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानते. आणि आपण जसं म्हणालात इथून पुढेही आपण कायम आमच्यासोबत जोडले राहावे आणि कार्यक्रमांना आपण आपली उपस्थिती हीच आमच्यासाठी अतिशय मोठी पसंतीची पावती असेल. आपण उपस्थित राहावं वाचकपीठच्या वतीने मी आपले आभार मानते. आणि आभार प्रदर्शनाचं हे काम माझ्याकडेच आहे. आजच्या कार्यक्रमासाठी भाष्यकार म्हणून आपल्यामध्ये असलेल्या सारिकाताई आणि आशिष यांनी कवितेचा सांगोपांग धांडोळा घेत अत्यंत सुंदर अशी समीक्षा अगदी थोड्या वेळात मांडली आणि कविता ही रसग्रहण कवितेचा आमच्यासमोर व्यक्त केलं. मी वाचकपीठच्या वतीने आपल्या दोघांचेही अत्यंत आभार मानते. वाचकपीठचे सदस्य दादा नन्नवरे सर यांनीही कवितेबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. उपस्थितांमध्ये कविता संग्रहाचे प्रकाशक शब्द प्रकाशनचे येशू पाटील सर आहेत. सरांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि आपण नंतरच्या चर्चेमध्ये सहभागी देखील होऊ शकता. प्रशांत गौरव सर आवर्जून इथे उपस्थित आहेत, जोडलेले आहेत आमच्यासोबत, त्यांचेही मी आभार मानते वाचकपीठच्या वतीने. मी प्रेक्षकांमध्ये बघू शकते की डॉक्टर कल्पना, अविनाश शिंदे सर, डॉक्टर भगत आवारे मॅडम, त्यानंतर कोळी सर, काळे सर, अत्यंत दिग्गज अशा प्रकारचे लोक आमच्यासोबत आज या काव्य चर्चेसाठी जोडलेले आहेत, उपस्थित आहेत. या सर्वांची वाचकपीठच्या वतीने आभार मानणं हे मी माझं कर्तव्य समजते. आपण असेच भरभरून प्रतिसाद देत राहावा, आमच्यासोबत जोडले राहावे अशी मी अपेक्षाही आपल्याकडून व्यक्त करते. उल्लेख होऊ न शकलेल्या अनेक जण आज या कार्यक्रमाला उपस्थित आहे, भरभरून असा प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळालेला आहे. या सर्वांचे मी आभार मानते. काव्यचर्चा घडवून आणून कविता जनामनापर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम जे अगदी नेटाने, प्रामाणिकपणे आणि उत्साहाने करतो अशा सर्व वाचकपीठच्या सदस्यांचे प्राचार्य भोसले सर असतील, निर्मल दादा असतील, भास्कर दादा लगड असतील, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानेन की या निमित्त आमच्या कवितांच्या जाणीवा ह्या जास्त चांगल्या होतात, जास्त समीक्षण आम्हाला कवितेचं रसग्रहण करण्यासाठी एक मार्गदर्शन अशा प्रकारच्या कार्यक्रमांमधून मिळत राहतं. जरी कार्यक्रमाचा मी स्वतः एक भाग असले तरी माझंही यामध्ये उद्बोधन होतं असं मला नेहमी वाटतं. आपल्या सर्वांचे मी आभार मानते. सुमतीताई आपल्या अध्यक्ष समारोपाबद्दल आपलेही वाचकपीठच्या वतीने मनपूर्वक आभार. आणि आपल्याच परवानगीने हा कार्यक्रम औपचारिकरित्या संपला असं मी जाहीर करते. आपण चर्चेसाठी हा हे व्यासपीठ खुलं आहे, आपण जरूर चर्चा करू शकता. धन्यवाद, सर्वांचे मनपूर्वक आभार. कविता, आपला अभिप्राय कार्यक्रमाविषयी तुला काय वाटलं? कविता तर बोलेलच पण मला आवडेल येशूने थोडं बोलावं.